जो विषय आहे की थरड छाटणीच्या काडी नियोजनाचा शेवटचा टप्पा ते वडाभार छाटणीची सुरुवात या विषयावरती आज बोलणार आहे मी त्याच्यामध्ये थोडेसे काही पॉईंट आहेत महत्त्वाचे जे मागच्या काही दिवसापासून मी बघत असतो ग्रुपवरती चालू असतं जास्त काही इन्वॉल्व होता येत नाही मला काही कारणामुळं कारण विषय कुठला पण अर्धवट सोडलेला योग्य वाटत नाही म्हणून मी जास्त हे करत नाही पण मग एक वाटलं की काही गोष्टी क्लब हाऊसवरती आपण तिथं बोललं तर थोडस व्यवस्थित राहील या हिशोबाने काही पॉईंट काढलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आता ज्या पद्धतीनं वातावरण चालू आहे म्हणजे पाऊस एवढा चालू आहे त्याचबरोबर ढगाळ वातावरण पण बरंच अंदाज पण तसा आलेला आहे किंवा पाऊस हा थोडा थोडा चालूच राहील आणि ढगाळ वातावरण जास्त राहील किंवा सूर्यप्रकाश तुलनेनं कमी राहील असं एक बऱ्याच याच्यातून येत आहे त्या हिशोबाने नेमकं आता काय करायला पाहिजे गाडी वळण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा मग बऱ्याच जणांचं असतं किंवा पाणी टिकली पाहिजे त्याच्यासाठी काय करायचं या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये चालू असत या हिशोबाने आज काही गोष्टींवरती बोलणार आहे जसं की आपल्या ग्रुपवरती काय म्हणजे आपण बघतो किंवा इरिगेशनचा विषय असतो न्यूट्रिशनचा विषय असतो त्याचबरोबर पेस्टिसाईडचा विषय असतो म्हणजे आपण सर्व बाजूनं त्या ठिकाणी चर्चा करत असतो आणि चर्चा ही बरीच चांगल्या याच्यावर दिसते आता म्हणजे मागच्या काही वर्षापासूनच आणि आता जसजसं आपण जुने होत चाललोय असं म्हणून जरा थोडस तासगावच्या मन ग्रुप मुरत चाललाय असं म्हणायला काही हरकत नाही आपण त्याच्यामध्ये तर प्रत्येक प्रश्न विचारणं उत्तर देण्याची पद्धत जी आहे ना ही दिवसेंदिवस खूप चांगली वाटायला लागलेली आहे आणि खूप चांगलं त्याच्यामधून प्रतिसाद मिळत चाललेला दिसतोय तर याच्यामध्ये नक्कीच मौलाचा वाटा रमेश मानकर सर आहेत प्रवीण भाऊ आहेत असे सर्व शेतकरी बंधू आहेत तर त्यांचा नक्कीच आहे आता याच्यामध्ये मुद्द्यावरती यायचं म्हणलं तर मेनली हे होतं किंवा ह्या आता पावसाळी वातावरणामध्ये गाडी तयार करते वेळेस नेमकं फवारणीवर लक्ष द्यायचं ड्रीपवरती लक्ष द्यायचं की काय करायचं नेमकं अशा परिस्थितीमध्ये तर एक तर पक्का आहे आपल्याला माहिती आहे की पानं चांगले तर सगळंच चांगलं म्हणजे पानं जर चांगली टिकून राहिली तर नक्कीच पुढे चालून काडी तयार होण्यासाठी जेवढा काही सूर्यप्रकाश मिळतोय त्याच्यामध्ये काडी तयार व्हायला काही अडचण येत नसते आणि त्यातल्या त्यात काडी तयार होणं म्हणजे ऍक्च्युली असं असतं की तुमचं 100 ते 110 दिवसामध्ये तुमची काडी बऱ्यापैकी वंजलेली पाहिजे म्हणजे बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा तुम्हाला जे काही 12-13 डोळ ठेवलेले असतील काडीवरती तर ती 12-13 डोळ जी आहे ही वंजलेली पाहिजे कधी 110 दिवसापर्यंत तरी ती चांगली वंजलेली पाहिजे असं जर असेल तर नक्कीच त्या ठिकाणी काडी तयार होण्यासाठी कसलीच अडचण येत नाही पण बऱ्याच अंशी आपण बघतो की अर्धवट काड्या वंजणं किंवा काडी वंजण्यासाठी 110 दिवसाच्या ऐवजी 130-130 दिवस घेतले जातात मग अशा वेळेला आपल्याला नक्की कोणता प्रॉब्लेम येतो हे जर विचार केला आपण तर मुख्यत्वे लक्षात घ्या याचा अर्थ आपल्या झाडामध्ये जे काही स्टोरेज आहे किंवा झाडाचे ज्या दिवसानुसार जे त्याचे स्टेज पास होत जायला पाहिजे तर त्या तेवढ्या तशा पद्धतीनं स्टेज पास होत नाहीये आणि ते स्टेज पास होण्यामागचं कारण एक जर निसर्गता म्हणलं तर वातावरण आहे नक्कीच किंवा वातावरणामुळं खरड केली तेवढे दिवस उशिरा फुटली ती तेवढे दिवस पुढच्या कामगती सगळ्या लेट लेट होत गेल्या हे ठीक आहे म्हणजे हे अगोदरचा विषय झाला सगळा पण जर समजा सगळे वेळेमध्ये होत असताना सुद्धा असं दिसतं की फक्त काडी वंजण्यासाठी टाइम घेतला किंवा काडी जी जेवढी पकवता पाहिजे तेवढी न राहता झाडावरच्या म्हणजे 50-60% काड्या ज्या आहेत वंजलेल्या असतात 20-30% काड्या ज्या आहेत ह्या अर्धवट वंजलेल्या असतात मग अशा वेळेला जी संभ्रम अवस्था होते किंवा हा नेमकं काय प्रॉब्लेम आहे तर जुन्या याच्यामध्ये तर असं होतं म्हणजे आता बरंच काही दिसत नाहीये तसं पण अगोदर जे होते किंवा ते एक बुरशी आहे किंवा बॉटरायटिस आहे ते डिप्लोडियाचा आहे हा जो विषय होता तो आता कुठेतरी कमी झालेला दिसतोय नक्कीच तर ती खूप चांगली गोष्ट आहे पण हा मेनली जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे तुमच्या झाडाची जी ताकद आहे त्याच्यापेक्षा जर जास्त काड्यांची संख्या ठेवलेली असेल तर त्या ठिकाणी जास्त हा प्रॉब्लेम येत राहतो दुसरा प्रॉब्लेम राहतो तो म्हणजे तुमच्या काडीचं जे वळण आहे
बरोबर, म्हणजे काडीची वाढण्याची जी दिशा आहे ही जर आपण जे तारी टाकलेली त्या तारी जर क्रॉस करत असेल तर ओके, नाहीतर ओलांड्याची आडवी ओलांड्यावरती आडवी वाढणं असा जर प्रकार होत असेल तर ती काडी व्यवस्थित बाकीच्या काड्याला बंजू देत नसते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्याला हे बघितलं गेलं पाहिजे की आपल्या काडीच्या वाढीची वळण बरोबर वरच्या बाजूनच आहे का, म्हणजे आपण जे म्हणतो किंवा सूर्याच्या दिशेने वाढली पाहिजे काडी, तर तशा सरळ ओलांड्याला जे आहे हे ओलांड्याला क्रॉस करून सरळ तारी क्रॉस करत वाढतीये का, तारी जशा ओढलेल्या आहेत किंवा ओलांडा जसा आहे त्या ओलांड्यालाच काडी लगत वाढत आहे का, तर हे बघितलं गेलं पाहिजे. आणि ज्या काड्या ओलांड्याला चिटकून वाढतात किंवा ओलांड्याच्या दिशेनेच वाढतात त्या काड्या बाकीच्या राहिलेल्या काड्यांना गर्दी करतात, त्यामुळं ती स्वतः तर ठीक आहे त्या मॅच्युअर होईल ना होईल तो विषय नाहीये, पण ती दुसऱ्या काड्यांना मॅच्युअर होऊ देत नाही किंवा दुसऱ्या काड्यांना ती सहजासहजी तयार होऊ देत नाही. त्याची जी डोळे आहेत ती डोळे सुद्धा कच्चे राहण्यासाठी ती कारणीभूत राहते. त्यामुळे सगळ्यात पहिलं काम करा तुम्ही आता ते म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गर्दी किंवा आपण जे शूट सरकवण्याचा प्रयत्न करतो ते करण्याच्या अगोदर ह्या ज्या आडव्या काड्या असतात ह्या सगळ्यात अगोदर काढा. तुम्ही म्हणाल की आता तर शक्य नाहीये, पण लक्षात घ्या ही आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलोय आपण. आणि आता जरी केलं नाही ती, कारण एखादी दोन काड्या असतात झाडावरती आणि एक दोन काड्या जर काढलो आणि खूप इजा होते काहीतरी नुकसान होतं असं काही होणार नाही जेवढं तुम्ही ती काडी ठेवून नुकसान करणार आहे. त्यामुळं तशा ज्या आडव्या वाढणाऱ्या ओलांड्यावरती आडव्या वाढणाऱ्या ज्या काड्या येतात तर त्या आत्ता शेवटच्या टप्प्यात असताना सुद्धा ते काढून टाका, ते खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर दुसरा विषय असतो तो म्हणजे की ज्या पद्धतीनं आपलं आता वातावरण आहे पाणी देण्याची जी पद्धत आहे ही बऱ्याच अंशी बदलायला लागलेली आहे, पण मग ती पाणी देण्याची पद्धत जसंच पावसाळा यायला लागतो त्यावेळेला प्रश्न पडतो की आता नेमकं करायचं काय, कारण इतके दिवस झाला तर पाऊसच चालू होता सगळं खाली ओलंच आहे, मग पाणी द्यायचं की नाही द्यायचं हा विषय राहतो. पाणी दिलं तर पाणीच ऑलरेडी पाणी एवढं आहे पाणी देऊन मग फायदा काय. पण लक्षात घ्या की ज्यावेळेस आता जुनी लोक सुद्धा म्हणायची की ज्यावेळेस पाऊस पडतोय त्यावेळेला खारवा उघडला गेला पाहिजे किंवा काळं पाणी द्या म्हणणं बरोबर, तर हे जे शब्द होते ते त्यांच्या हिशोबाने तसे शब्द वापरले गेलेले आहेत, पण एक पक्क होतं किंवा पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये जर तुम्हाला वापसा लवकर आणायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हे वरून आपलं ड्रिपनं पाणी चालवलं पाहिजे बरोबर. काळं पाणी द्या म्हणजे विहिरीचं पाणी चालवा किंवा मग खारवा उघडून काढा म्हणजे जे काही क्षार तुमच्या मुलीच्या कक्षेत आलेले असतात तर ते सगळे क्षार धुवून काढणं ह्या गोष्टी त्या ठिकाणी ते सांगण्याचा प्रयत्न व्हायचा. आणि तशा पद्धतीनंच आज आपल्याला ड्रिप जर आहे तर ड्रिप ही चालवलीच गेली पाहिजे. जरी आज तुम्ही ड्रिप चालवली आणि तुम्ही म्हणाल किंवा मग उद्या परत पाऊस पडला तर काय करायचं, तर पाऊस पडला तर पडू द्या कारण ते तर काय आपल्या हातामध्ये नाहीये, पण जसंच तुम्हाला चान्स मिळतोय ड्रिप चालवायचा ते ड्रिप चालवलं पाहिजे. चान्स मिळतोय म्हणजे काय, तर जर समजा आज मी ड्रिप चालवलोय पाऊस पडतोय तरी पण ड्रिप चालवायची, ड्रिप चालवल्यामुळे फायदा काय होतो की जे पाऊस पडतोय जे पाऊस ज्या स्पीडनं पडतो, आज समजा 9 वाजता पाऊस झाला सुरू झाला आणि तो 9 वाजता ज्या स्पीडनं पडतोय तोच 9:05 किंवा 9:10 त्याच स्पीडनं पडणार नाहीये. त्याची स्पीड ही कंटिन्युअसली वाऱ्याच्या वेगानुसार कमी जास्त होणार आहे, त्याचा प्रत्येक थेंब जो आहे हा प्रत्येक वेगाला वेगळ्या ठिकाणी पडणार आहे थेंब. त्यामुळं त्याची निसर्गाची जी गती असते पावसाच्या पाण्याची ती गती तुलनेनं कमी असते आणि ते पाणी खाली जाण्याच्या ऐवजी आडवं जास्त पसरत असतं. त्यामुळं त्या ठिकाणी वापसा येण्यासाठी पावसाच्या पाण्याचा वापसा येण्यासाठी बराच वेळ लागतो, हलकी जरी जमीन असली तरी पण वेळ लागतो. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण ज्यावेळेस ड्रिपनं पाणी देतो जे की पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत एकाच स्पीडनं पाणी पडतं आपल्याला माहिती आहे, आणि त्याच ठिकाणी जिथं ड्रिपरचं पहिला थेंब पडतं त्याच ठिकाणी जर ते पाणी पडत राहिलं तर त्या ठिकाणी व्यवस्थित कॉलम तयार होत असतात जमिनीमध्ये, म्हणजे निसर्गाची जी नळी असते ती व्यवस्थितपणे तयार होत असते आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर त्याच्यावर जेव्हा परत पाऊस पडतो तर ती नळी तयार असल्यामुळे काय होतं बऱ्यापैकी ते पाणी खाली सरकायलाच लागतं म्हणजे नंतरच्या पावसाचं सुद्धा. म्हणून ड्रिपनं पाणी देणं हे खूप गरजेचं आहे. दुसरा विषय असतो तो म्हणजे पावसाचं पाणी जे आहे आता हवेमध्ये, तसं जर बघितलं तुम्ही तर हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे हे 23% आहे, म्हणजे पूर्ण जग ज्या ऑक्सिजन वरती जगत आहे आज प्रत्येक सजीव जे ऑक्सिजन वरती जगत आहे तर ते फक्त 23% आहे हवेमध्ये, आणि जे नायट्रोजन आहे ते त्याच्या डायरेक्ट 3 पटीच्या वरती जास्त आहे ते नायट्रोजन डायरेक्ट,
म्हणजे 73 ते 78% नायट्रोजन हवेमध्ये पसरलेला आहे. तर एवढा नायट्रोजन जो आहे, तर मग तो नायट्रोजन पाण्यासोबत जास्त येईल की ऑक्सिजन जास्त येणार आहे? बरोबर. नॉर्मली काय म्हणलं जातं की बाबा पावसाचं पाणी छान असतं, ऑक्सिजन फुल ऑफ ऑक्सिजन असतं, म्हणजे एवढं ऑक्सिजन घेऊन येतं, पण त्याच्यापेक्षा 3 पट नायट्रोजन आहे ते कुठं चाललेलं आहे? ते सुद्धा त्या पावसाच्या पाण्यासोबत येणारच आहे, कारण हवेमध्ये जे वाफेच्या स्वरूपात फिरत आहे ते ज्यावेळेस पावसाचं पाणी येत आहे त्यावेळेला ते विरघळून घेऊनच येणार आहे जमिनीवरती. बरोबर. त्यामुळे नायट्रोजन घेऊनच येणार, ते ऑक्सिजन जरी आणलं पण सोबत नायट्रोजन हे त्याच्यापेक्षा 3 पट घेऊन येत असतं. आणि ते 3 पट नायट्रोजन जे येतं आणि ते जर समजा तुमच्या मुळीच्या कक्षेमध्ये तसंच जर तुम्ही राहत असेल तर 100% त्या ठिकाणी तुमची मूळ जे आहे हे जास्त सडण्याचे चान्सेस वाढतात, त्या ठिकाणी नुकसान होण्याचे चान्स हे वाढायला सुरुवात होतात. म्हणजे तुमचे डोळे मरणं, त्याचबरोबर त्या ठिकाणी काळी व्यवस्थित न वजणं, वरून जरी लाल पडलेली दिसली तरी पण आत आतून हिरवी राहणं, हे प्रॉब्लेम त्या ठिकाणी दिसण्याचे चान्सेस वाढतात. त्याच्यासाठी हे जे पावसाचं पाणी आहे हे आपल्याला वॉश करायचे, त्याच्यासाठी म्हणून सुद्धा ड्रिप चालवायचे. ड्रिप चालवल्यानंतर दुसरा एक विषय होतो की ड्रिप तुम्ही ड्रिप चालवणार ते नदीचं पाणी म्हणा किंवा विहिरीचं पाणी म्हणा किंवा बोरवेलचं पाणी. आता ह्याच पावसाचं पाणी विहिरीमध्ये उतरणार आहे, ह्याच पावसाचं पाणी बोरवेलला उतरणार आहे, पण ते पावसाचं पाणी जेव्हा जमिनीमधून निचरा होऊन जात असतं त्यावेळेला क्षार असतील, अन्नद्रव्य असतील, केमिकल असेल, सगळं काही ते सोबत घेऊन येणार आहे. जमिनीमधून निचरा होताना ते प्युअर पाणीच येणार आहे का खाली? बिलकुल नाही. त्याच्यासोबत पोटॅश येईल, मॅग्नेशियम येईल, कॅल्शियम येईल, नायट्रोजन येईल, फॉस्फरस येईल, सगळं काही. म्हणजे तुम्ही इव्हन म्हणजे केमिकल सुद्धा जर अति केलेले असतील तर ते केमिकल सुद्धा त्या पाण्यासोबत येणार आहे. पण मग त्याच्या पद्धतीनं ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेला तुमचा नायट्रोजनचा जो अतिवाटा होता पावसाच्या पाण्यामधला तो वाटा काय होणार आहे, कमी होतोय. आणि हे बाकीचे जे न्यूट्रिएंट आहेत ते घेत असल्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस ड्रिपनं पाणी देणार आहे त्यावेळेला तुम्ही ऍक्च्युअल खत दिल्यासारखं होत आहे तिथं, म्हणजे न्यूट्रिएंट देत आहे तुम्ही, त्यामुळं तुम्हाला ड्रिपचं पाणी चालवलं कधीही जास्त फायदेशीर असतं. म्हणून एक पक्कं करायचं, भले हलकी जमीन असेल आठवड्यातून एकदा, 10 दिवसातून एकदा, काळी जमीन असेल तर 10 ते 15 दिवसातून एकदा हे ड्रिपनं पाणी द्यायचं. म्हणजे द्यायचं असं पण पाणी जास्त होत आहे ना, मग ड्रिपनं पाणी देऊन जास्त होऊ द्या, काय प्रॉब्लेम नाहीये तिथं. बरोबर. त्यामुळे पाणी ड्रिपनं द्या, तुम्हाला 100% त्या ठिकाणी मॅच्युरिटीला जास्त बेनिफिट दिसेल. ज्या ठिकाणी काळी सफेद पडता पडता थांबलेली आहे ती काळी पूर्ण सफेद होताना दिसेल, जी काळी तपकिरी होत होता थांबलेली ती पूर्ण तपकिरी होताना दिसेल. त्यामुळं ओलांड्यावरच्या आडव्या काड्या काढणं, त्यानंतर ड्रिप जे आहे हे 10 ते 15 दिवसांमधून ड्रिप काही झालं तर चालवणं, भले त्याच्यामध्ये तुम्ही खत द्या न द्या. आता हे खत द्यायचं की नाही हे ठरवायचं कशावरून? तर हे ज्यावेळेस ठरवतोय आपण त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं आपल्याजवळ तर पानदेट परीक्षण असलंच पाहिजे. म्हणजे पानदेट परीक्षण जे आहे हे असल्याशिवाय आपण खत काय द्यायचं द्यायचं नाही हे ठरवतो. आता बऱ्याच वेळेला असं होतं किंवा ठीक आहे पानदेट परीक्षण केलं पण सांगणार कोण, किंवा पानदेट परीक्षण करून फायदा काय आम्हाला त्याच्यातलं कळतच नाही. पण एक तर पक्क आहे ना की ज्या वेळेला जर समजा आपण आजारी पडलो, ताप आला, तर पहिल्यांदा डॉक्टर तुम्हाला काहीतरी गोळी वगैरे देऊन कमी करण्याचा प्रयत्न करेल, पण ते करून पण जर त्या ठिकाणी कमी होत नाहीये तर तो सरळ सरळ म्हणे की एक काम करा ब्लड टेस्ट करून घ्या आणि त्याच्यानुसार ठरवू आपण. मग ब्लड टेस्टचा रिपोर्ट काय आपण स्वतःहून बघतो काय? ते तर त्यांनी पण दिलेली असते ना, रेंज दिलेली असते सगळ्याची, बरोबर की नाही? पण ते रेंज बघून आपल्याला काही समजत नसतं. शेवटी त्याच्या मागच्या पुढच्या बऱ्याच गोष्टी असतात, तशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याच्यानुसार ते आपल्याला सांगत असतात किंवा काय द्यायचं काय नाही ते. पण ठीक आहे, आपण शेती करताना एवढं तरी आपलं अवघड नाही आहे नक्कीच. ऍटलिस्ट रिपोर्ट आल्याच्या नंतर जी गोष्ट तुमच्या त्या रेंजच्या वरती आहे म्हणजे जास्त आहे ती द्यायची नाही हे तर फिक्स करू शकता तुम्ही, आणि जी त्या रेंजच्या आत आहे ती फिक्स द्यायची हे पण करू शकता तुम्ही. ऍटलिस्ट एवढं तरी करू शकतो आपण, बरोबर. आणि बऱ्याच अंशी हा जो विषय असतो किंवा विश्वास कुणावरती ठेवायचा, तर लक्षात घ्या सातत्यानं त्याच झाडाचं पान ज्यावेळेस काढतोय आपण आणि त्याच लॅबला जेव्हा देत राहाल त्यावेळेला तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हे प्रश्न पडणार नाही, कारण तुम्हाला तिथे सुधारताना दिसेल. कारण तुमचा अनुभव हा खूप मोठा शिक्षक म्हणतो आपण, तशा पद्धतीनं अनुभव जो काही आपला शेतीमधला आहे तशा पद्धतीने त्या रिपोर्टला समोर धरून जर तुम्ही काम करायला लागलं तर नक्कीच त्याचा बेनिफिट होत राहील. त्यामुळे तशा पद्धतीने करा. याच्यामध्ये माझं म्हणणं एकच राहील, एक पक्क लक्षात ठेवा की जर प्लॉट तुमचा 110 ते 120 दिवसाच्या वरचा असेल तर त्या केसमध्ये झाडाला पोटॅश आणि मॅग्नेशियम वगळता
ड्रीप मधून सुद्धा ते काही पण घेणार नाही, त्याच्यामध्ये पैसे वेस्ट करू नका। परत एकदा सांगतो, 110 ते 120 दिवसाच्या पुढचा प्लॉट झाला एकदाचा की त्याच्यानंतर ते झाड पोटॅश किंवा मॅग्नेशियम या दोन्ही पैकी तिसरं काही घेत नाही, बाकीच्या याच्यामध्ये पैसे वेस्ट करू नका। नायट्रोजन तर ते कधीही घेतच असतं, त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही। नायट्रोजन आपल्याला भरपूर नायट्रोजन मिळतोय या ठिकाणी, पाण्यामधून मिळतोय, हवेतून मिळतोय, तुम्ही जमिनीमध्ये भरपूर नायट्रोजन आहे आपल्या नाही, पण पोटॅश आणि मॅग्नेशियमच आता फक्त जाऊ शकतात, बाकीच्या गोष्टींवरती ड्रीप मधून खर्च करू नका। राहिला फवारणीचं म्हणलं तर फवारणीमधून सुद्धा कुठलंच, आता पाणी एवढे पक्व झालेले असतात आपलं, कुठलंच काही घेत नाही तर फवारणीमध्ये, तर पोटॅश आणि मॅग्नेशियम सुद्धा घेत नाही तर। बरेच जण आता काडी वंजावी म्हणून जे SOP फवारतात त्याचा 1% सुद्धा बेनिफिट होणार नाही, कारण ज्यावेळेस तुम्ही बोर्डो फवारायला सुरू केलेलं असतं ऑलरेडी, बोर्डो फवारता त्यावेळेला आपणच म्हणतो की बाबा बोर्डो फवारल्यानंतर पानं चांगली मजबूत होतात किंवा ती रफ होतात आणि त्या ठिकाणी त्या डाउनी वगैरे येणार नाही। मग आता डाउनी येत नाही याचा अर्थ काय होतोय तिथं, की जे काही डाउनीचे स्पोर आहेत हे त्याच्यामध्ये आत घुसू शकत नाही, तर एवढे चांगले पानं तुमचे त्या ठिकाणी मॅच्युअर झालेले असतात, आणि जर डाउनीचे स्पोर घुसू शकत नाही तर मग तुमचं SOP किंवा मग आणखीन काही ते कसं काय आतमध्ये जाऊ शकतं तेवढं चांगलं आहे। त्यामुळं बोर्डो आपण स्पर्शजन्य वापरतोय लक्षात घ्या, सिस्टमिक नाही येते, आणि SOP जे मारताय तुम्ही ते सिस्टमिकच्या हिशोबानं मारताय, ते काही स्पर्शजन्य मध्ये काम करणारी गोष्ट नाहीये, ते न्यूट्रिएंट आहे म्हणल्यानंतर आतच गेलं पाहिजे तर काम होतं, नाहीतर होत नाही। त्यामुळं फवारणीवरती एकदा बोर्डोचे तुमचे 2 स्प्रे झाले, 2 स्प्रेच्या नंतर तुम्ही काहीही वरतून फवारलं तर त्याचा तुम्हाला पाहिजे तेवढा बेनिफिट मिळणार नाही। त्यामुळं त्याच्यानंतरचं जे काही अप्लिकेशन करणार आहे तुम्ही त्या पानांवरती, त्यावेळेला स्पर्शजन्यच असलं पाहिजे, आंतरप्रवाही मारून फायदा होत नाही। त्यामुळं न्यूट्रिएंट असतील, फंगिसाइड असतील, इन्सेक्टिसाइड असतील, कुठलंही असू द्या, हे एकदा तुमचे बोर्डोचे स्प्रे झाले त्याच्यानंतर कवळी पानं जर पुढे आलेली असली तरच याचा बेनिफिट होऊ शकतो, कवळी पानं जर नसतील तुमच्याकडे आलेली तर या कुठल्याही गोष्टीचा बेनिफिट होणार नाही। त्यामुळं विनाकारण खर्च ह्या गोष्टींवरती करू नका, कारण ती परिस्थिती आपली नाही आहे आता सध्या। त्यामुळे ड्रीप मधून फक्त पोटॅश मॅग्नेशियम ड्रीप मधून त्याचा विचार करा, आणि फवारणी मधून तर म्हणजे याच्याशिवाय फंगिसाइड शिवाय बाकीच्या गोष्टीचा जास्त काही विचार त्या ठिकाणी करू नका। न्यूट्रिशनचा आता मध्ये हा पण विषय झाला काल परवा, किंवा न्यूट्रियंटचा रेशो तरी सांगितला गेला पाहिजे, तर ठीक आहे रेशो वरून खूप मोठं काहीतरी होतं असं नाहीये, पण मग विचारलेलंच आहे असं नको वाटायला किंवा सांगितलं नाही त्याच्या म्हणून सांगतोय, पण मग एक पक्क सांगतो रेशोच्या भानगडीमध्ये फायदा होणार नाही। तरी पण वाटलं तर तुम्ही वही पेन घेऊन लिहू शकता, काही अडचण नाहीये। त्याच्यामधला पहिला रेशो जो आहे तो आहे पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा, म्हणजे पोटॅश भागिले मॅग्नेशियम केल्याच्या नंतर त्याचं उत्तर 3 ते 5 आलं पाहिजे, बरोबर। म्हणजे पोटॅश जर 2 असेल तर माझा खाली मॅग्नेशियम जो आहे हा 4 ते 5 पाहिजे, म्हणजे 2.4 ते 0.5 पाहिजे, म्हणजे 2 भागिले 0.4 जर केलो तर त्याचं उत्तर 5 येतं, अशा पद्धतीने ते रेशो असला पाहिजे। जर माझं पोटॅशियम 3 असेल तर त्या ठिकाणी माझं जे काही मॅग्नेशियम आहे हा 0.6 0.7 ह्या हिशोबात असला पाहिजे, तर त्या ठिकाणी तो रेशो बसतो। असं पोटॅश भागिले मॅग्नेशियम त्याचा रेशो 3 ते 5 असला पाहिजे। आता एक सांगा, जर माझ्याकडं मॅग्नेशियमची लेवल 0.4 आहे जी एकदम परफेक्ट आहे, 0.5 मॅक्झिमम झाली, म्हणजे त्याच्या बाबतीत मॅग्नेशियम नको, आणि मी हा रेशो धरून बसला, आणि पोटॅशियम जर माझ्याकडे समजा 4 निघाला, तर मग मी त्या पोटॅशियमला कमी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे की मॅग्नेशियम वाढवायचा अती करायचं तिथं, कारण पोटॅश जास्त आहे, मॅग्नेशियम पण मी वाढवायला गेलो तर त्याचा परिणाम दुसऱ्या न्यूट्रिएंटवर होणार नाही का, 100% दुसऱ्या न्यूट्रिएंटवर सुद्धा होत असतो। त्यामुळं रेशोच्या भरोशावर राहून जमत नाही, तरी पण ठीक आहे पोटॅश भागिले मॅग्नेशियमचं उत्तर जे आहे हे 3 ते 5 त्या ठिकाणी आलं पाहिजे पहिला रेशो। दुसरा आहे तो म्हणजे पोटॅश भागिले नायट्रोजन, पोटॅश भागिले नायट्रोजनचं जे उत्तर आहे हे 1 ते 1.5 आलं पाहिजे, म्हणजे एकतर पोटॅश आणि नायट्रोजन सेम असलं पाहिजे, नाहीतर पोटॅश नायट्रोजनच्या 1.5 असला पाहिजे, म्हणजे टोटल नायट्रोजन जो असतो त्याच्या 1.5 असला पाहिजे, हा एक विषय असतो। तिसरा रेशो आहे तो म्हणजे फेरस भागिले मॅंगनीजचा, म्हणजे फेरस भागिले मॅंगनीज करायचा, जर फेरस जर समजा माझ्याकडे 120 असेल तर मॅंगनीज माझ्याकडं कमीत कमी
80 ते 120 म्हणजे मॅंगनीज 80 ते 120 च्या दरम्यान असलं पाहिजे, ज्यावेळेस फेरस माझ्याकडे 120 आहे. आणि जर माझ्याकडे फेरस जर 80 असेल तर मग माझं जे आहे या ठिकाणी ते 60 ते 80 ह्या हिशोबात माझं त्या ठिकाणी रेशो असला पाहिजे. हा हिशोब त्या ठिकाणी रेशो बद्दल ह्या तीन गोष्टी असतात, याच्यापेक्षा वेगळं काही नसतं. त्यामुळं रेशो व्यतिरिक्त बाकीचे जे ऑब्झर्वेशन जे असतात हे खूप महत्वाचे राहतात. बरंच काही रिपोर्ट वाचता आलं पाहिजे हा विषय राहतो. ते रिपोर्ट वाचण्यासाठी तुम्हाला शेवटी रिपोर्ट स्वतःच्याच प्लॉटचे काढत राहणं आणि कसे बदल दिसतात हे बघत राहणं खूप गरजेचं असतं. असं काही नाहीये की आम्ही हे रेशो बघितला म्हणून आम्ही लगेच त्याचं रिकमेंडेशन देतोय, असं काही विषय नसतो. एवढी वर्ष झालं आपण करतोय, फील्ड वरती पण जातो, म्हणजे लॅब मध्ये पण राहतो, या सगळ्या गोष्टीमधून मग त्या ठिकाणी सांगत असतो. म्हणून न्यूट्रिशनचा ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेला लक्षात घ्या, ओव्हरऑल आपण ही जे काही खतं देतो याच्यावरती आपला फोकस राहतो. तर ह्या 16 न्यूट्रिएंट मधले आपण 12 न्यूट्रिएंट देतो, ऍक्च्युली 17 न्यूट्रिएंट आहेत, 17 न्यूट्रिएंट मधले आपण खतामधून 12 न्यूट्रिएंट देतो, पण राहिलेले जे 5 आहेत त्याच्यामधला क्लोरीन पाण्यामधून जातो, ते जास्त काही द्यायची गरज नाहीये. राहिला निकेल त्याचं पण जास्त काय म्हणजे नाव नाहीये. पण जे 3 राहतात बाकीचे, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, ह्या 3 न्यूट्रिएंट वरती सगळा खेळ चालतो आणि ते आपण देत नाही. आपण फक्त त्या ठिकाणी त्याला सपोर्ट करतो, ते म्हणजे काय पाणी देऊन करतो. त्यामुळं कार्बन असेल हवेतून जातं, ऑक्सिजन हवेतून जातं, त्याच्यामध्ये राहिला फक्त हायड्रोजन. तुम्ही पाणी देता त्याच्यातून हायड्रोजन जातं. त्यामुळे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, मी मागच्या मीटिंग मध्ये सुद्धा बोललो होतं की याचा वाटा 97% आहे झाडामध्ये. बरोबर, त्यामुळं आपण खूप काही वेगळं देतोय, ह्या 12 न्यूट्रिएंटचा सप्लाय करतोय म्हणजे खूप काही मोठं सपोर्ट करतोय असं नाहीये. ऍक्च्युअली तुम्ही पाणी ज्यावेळेस योग्य द्याल त्यावेळेला ऍक्च्युअल सपोर्ट केल्यासारखं होणार आहे. आणि मग त्याच्यानंतर मग तुम्हाला ह्या बाकीचे जे गोष्टी आहेत ह्या सपोर्ट मध्ये म्हणून मग तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर ह्या दिवसामध्ये आणखीन एक विषय येतो, तो म्हणजे आता मेनली ह्या पावसाच्या दिवसामध्ये काम करण्याचं जे आहे हे म्हणजे तुम्ही सल्फरचा आणि जिप्समचा वापर करणं सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप गरजेचं आहे. कारण बाकीच्या दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे, बाकीच्या दिवसामध्ये आपण हे सल्फर किंवा जिप्सम जर टाकलो आणि ते तसंच पडून राहिलं तर काही कामाचं नाहीये. पण पाऊस एवढा चांगला झालेला असतो, जमीन भिजलेली असते आपली पूर्णपणे, तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण सल्फर आणि जिप्सम हे जर बेडवरती घवान केली, जर समजा काळी जमीन आहे घवान केली आणि जर बेडवरती व्यवस्थित फुकून दिलं, पंजाने जर मिक्स केलं, तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेनिफिट होत असतो. हलकी जरी जमीन असली तरी पण तुम्ही त्याचा वापर करू शकता, नक्कीच त्याचा सुद्धा बेनिफिट होतो. त्यामुळं सल्फर आणि जिप्समचा यूज त्या ठिकाणी झालाच पाहिजे. सल्फर ज्या ठिकाणी ज्या जमिनीमध्ये 7% कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुना किंवा चुनखड 7% जास्त जर असेल तर त्या केसमध्ये कमीत कमी 50 किलो सल्फर त्या ठिकाणी यूज केलंच गेलं पाहिजे. सल्फर म्हणजे 85% जे डस्टिंग पावडर येतं जे स्वस्तामध्ये येतं ते घ्या. सल्फर मध्ये सल्फर म्हणजे सरळ इलिमेंटल सल्फर असतं, तुम्ही बघा त्याच्यात मागं पुढं जोडीला काही नसतं ते सल्फर. नाहीतर मग सल्फेट म्हणलं असतं आपण, मग ते झिंक सल्फेट आलं, फेरस सल्फेट आलं, मॅग्नेशियम सल्फेट आलं, ह्या गोष्टी राहिल्या असत्या. पण आपल्याला सल्फर यूज करायचा, भूसुधारक म्हणून सल्फरचा वापर होतो, इलिमेंटल सल्फर म्हणतात त्याला. तुम्ही त्याच्यामध्ये असं काही नाही की बा मी 80% घ्यायला पाहिजे किंवा मी 85% घ्यायला पाहिजे, 90% घ्यायला पाहिजे, असं काही नाहीये. जे स्वस्तामध्ये येतं डस्टिंग पावडर आपलं बेदाण्यासाठी पण आपण वापरतो, सहजासहजी आपल्याला उपलब्ध होतं द्राक्षाच्या ह्याच्यामध्ये, त्यांना 85% वाले डस्टिंग पावडर जी येतं तर ती पावडर घ्या. त्याच्याच बरोबर जर समजा तुमच्या ह्याचं प्रमाण म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण 7 ते 10% दरम्यान असेल तर 50 किलो टाका. 10% जास्त असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 100 किलो, 150 किलो पर्यंत सहज 200 किलो पर्यंत सुद्धा टाकू शकता. काही प्रॉब्लेम येत नाही, सल्फर एक्सेस कधी होत नाही. कारण जेवढ्या काही आपल्या जमिनी आहेत हे आपल्याला माहित आहे, एक ही असा एरिया नाहीये ज्या ठिकाणी न्यूट्रल पीएच आहे आपला, म्हणजे 7.5 असा पीएच आहे. ही अशी एक ही आपल्या भागामध्ये द्राक्ष होणारी जमीन नाहीये. जर कुठं असेल तर नक्कीच त्या ठिकाणी द्राक्ष जे आहेत हे आजच्या परिस्थितीमध्ये भारतातले सगळ्यात बेस्ट द्राक्ष व्हायला पाहिजे मग तिथं. पण तशी परिस्थिती नाहीये, म्हणून सल्फरचा हा वापर त्या ठिकाणी झालाच पाहिजे. परत एकदा लक्षात घ्या, पावडर फॉर्म मधलं ज्यावेळेस वापरतोय आपण त्यावेळेला ते जमिनीमध्ये मिक्स व्हायला सुद्धा सोपं जातं आणि फास्ट त्या ठिकाणी इफेक्ट आपल्याला मिळतात.
आणि जिप्सम जे आहे हे सुद्धा पावडर फॉर्म मध्येच त्या ठिकाणी वापरलं गेलं पाहिजे. आणि जिप्सम अशा ठिकाणी वापरायचं की ज्या ठिकाणी सोडियम असेल किंवा मॅग्नेशियम असेल, दोन्हीपैकी कुठलाही घटक जर अति होत असेल किंवा चिकटपणा जर येत असेल जमिनीला, सहज चिकटपणा येतो असं जर होत असेल, तर ह्या तिन्ही केसमध्ये आपण त्या ठिकाणी जिप्समचा वापर करू शकतो. बऱ्याच जणांना प्रश्न असा राहतो की ऑलरेडी चुनखड आहे, म्हणजे 17% चुनखड माझ्याकडे आहे, तर 17% चुनखड असताना सुद्धा मग जिप्सम त्या ठिकाणी तर रिकमेंड नाही केलं जात, किंवा जिप्सम त्या ठिकाणी वापरायला सांगितलं जात नाही. सायंटिस्ट लोकांचं म्हणणं असं आहे तसं आहे, पण लक्षात घ्या, जर समजा चुनखड त्या ठिकाणी 17% आहे, 17% चुनखड असताना सुद्धा त्याच्यापेक्षा वरचर जर सोडियम असेल, त्याच्यापेक्षा वरचर जर मॅग्नेशियम असेल आणखीन जास्त, तर त्या ठिकाणी तुम्हाला जिप्समचा वापर करणं भागच आहे. कारण ज्या पद्धतीनं आपण मॅग्नेशियम सोडियम हे चिकट असल्यामुळं जेवढी जमीन त्या ठिकाणी खराब करू शकतात, तेवढ्या पद्धतीनं चांगलं करण्यासाठी जिप्समच त्या ठिकाणी काम करू शकतं. तुम्ही एवढ्या क्वांटिटीमध्ये सल्फर टाकणार, मग त्याचं कॅल्शियम सल्फेट तयार होणार असं होऊ शकत नाही. त्याला सपोर्टिव्हली तुम्हाला जिप्समचा यूज हा करणंच आहे. आणि असा पण कॅल्शियम जो आहे हा आपल्या जमिनीमध्ये ज्यावेळेस आपण हे बेस सॅच्युरेटेड म्हणतो, म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम, ह्या चार गोष्टीचा ज्यावेळेस विचार केला जातो, या चारही गोष्टींना एकत्र धरून त्याच्या हे जर 100% पकडलो आपण, तर त्याच्यातला 70% हा कॅल्शियमच पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी कॅल्शियम जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच मॅग्नेशियम किंवा सोडियमच्या घातक परिणाम जे आहेत हे जास्त होताना दिसतील. आता बरेच जण म्हणतात किंवा मॅग्नेशियम जर रिकमेंडेशन खूप जास्त होतं, मॅग्नेशियम जास्त द्यायला लावलं जातं, पण त्याच ठिकाणी मॅग्नेशियमचं रिकमेंडेशन जास्त दिलं जातं ज्या ठिकाणी पाऊस जास्त होतो, ज्या ठिकाणी जमीन एकदम हलकी आहे, अशा परिस्थितीमध्येच त्या ठिकाणी मॅग्नेशियमची रिक्वायरमेंट वाढते. अदरवाइज मॅग्नेशियमची रिक्वायरमेंट असे सहजासहजी वाढत नाही. त्यामुळं जिप्समचा यूज करते वेळेस, जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट आहे, ते पावडर फॉर्म मध्येच असलं पाहिजे, त्याचं पूर्णपणे माती मिक्स झालं पाहिजे, ह्या हिशोबाने जर आपण सल्फर जिप्सम याचा जर वापर आता ह्या दिवसामध्ये केला तर नक्कीच त्याचा खूप जास्त प्रमाणामध्ये बेनिफिट या ठिकाणी होणार आहे. आता मी मध्ये काही बघितलं होतं की जिप्सम बनवणं काही मोठी गोष्ट नाहीये, कधी चुना आणि सल्फ्युरिक ऍसिड किंवा सल्फर किंवा असं हे करून, पण लक्षात घ्या असं काही करू नका. हे असं नाहीये की म्हणजे तुम्ही चुन्यामधला कॅल्शियम घ्याल आणि सल्फर, मग ते कॅल्शियम सल्फेट तयार होईल, मग राहिलेला तो कार्बोनेट जाणार कुठे आहे, बरोबर काय? मग त्याच्यामुळं तुम्ही ज्यावेळेस सोडियमचा किंवा मॅग्नेशियमचा विषय येतोय तर त्यावेळेला जिप्समच प्रॉपरली जिप्समच यूज करा. हा, चुनखड असेल, मॅग्नेशियम आणि सोडियमची अडचण नसेल, लक्षात घ्या मॅग्नेशियम आणि सोडियमची अडचण नसेल आणि चुनखड असेल तर त्या ठिकाणी जिप्समची गरज नाहीये, त्या ठिकाणी सल्फरचा तुम्ही वापर करू शकता नक्कीच. पण ज्या ठिकाणी तुम्हाला मॅग्नेशियम सोडियम सारख्या दोन घटकांची अडचण असेल तर तशा केसमध्ये चुनखड जरी असली तरी पण जिप्समचा यूज त्या ठिकाणी झालाच पाहिजे. त्यामुळं ह्या आत्ताचे दिवस चांगले आहेत आणि त्याचा यूज जो आहे हा रिपीट ज्यावेळेस करतोय आपण त्यावेळेला 1.5 ते 2 महिन्याच्या गॅपने आपण रिपीट त्याचं अप्लिकेशन करू शकतो. असं पावसाळ्यामध्ये तुम्ही 2 वेळेस, म्हणजे आता जुलै महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये केल्यानंतर सप्टेंबर एंड पर्यंत तुम्ही रिपीट त्याचं अप्लिकेशन त्या ठिकाणी नक्कीच करू शकता आणि त्याचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेनिफिट तुम्हाला दिसतील. आणि हेच वापर केल्यानंतर सुद्धा तुम्हाला काळी जी आहे ही तयार होताना चांगली लक्षात येते. त्यामुळं बेनिफिट करून घ्या, सल्फरचा जिप्समचा वापर नक्कीच त्या ठिकाणी करा. त्याचबरोबर बऱ्याच ह्याचा आता बोर्डोचे स्प्रे वगैरे बऱ्याच जणांचे 2-2, 3-3 झालेले असू शकतात. बोर्डोचे स्प्रे घेताना जे आहे हे बोर्डो माझ्या हिशोबाने मी जे काही बघितलेलं आहे, मी जे काही प्रॅक्टिकली केलेलं आहे, ट्रायल घेतलेले आहेत, याच्यावरून सांगतो मी की बोर्डोचा जो पीएच आहे हा न्यूट्रल ठेवू नका. न्यूट्रल पेक्षा त्याचा पीएच अल्कलाईन जर ठेवला, म्हणजे साधारणतः 8, 8.5 अशा पद्धतीने जर ठेवला तर त्याचा इफेक्ट जास्त चांगला मिळतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला काडी वजण्यासाठी तर बेनिफिट होईलच होईल, स्कॉचिंग येत नाही आणि त्याचा बेनिफिट हा जास्त होतो. कारण बोर्डो तयार होणं म्हणजे ऍक्च्युली आपण करतोय काय, कॉपर सल्फेट म्हणजे मोरचूक आणि त्यानंतर घेतो चुना, म्हणजे चुना म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट नाही आहे, हा चुना म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड असतं. असं कॉपर सल्फेट आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड याची रिएक्शन होऊन त्या ठिकाणी आपण कॉपर हायड्रॉक्साईड तयार करतो. म्हणजे कॉपर हायड्रॉक्साईड जे आहे, ज्यावेळेस हायड्रॉक्साईड येतं त्यावेळेला त्याचा पीएच जो आहे हा अल्कलाईनच पाहिजे, म्हणजे 7
साडेसात पेक्षा जास्तच पीएच असला तरच ते हायड्रॉक्साईड फॉर्म मध्ये जात असतं, आणि तरच हायड्रॉक्साईड फॉर्म मध्ये गेलं तरच ते बुरशीनाशक म्हणून त्या ठिकाणी काम करेल, नाहीतर मग ते बुरशीनाशक म्हणून तेवढं व्यवस्थित काम करत नसतं। म्हणून बोर्डोचा जो पीएच आहे हा कॉपर हायड्रॉक्साईड तयार करण्यासाठी तुम्हाला 8-8.5 हिशोबाने केला तर त्याचा बेनिफिट होतो। बोर्डो बनवण्याची विधी ही प्रॉपरली लक्षात घ्या, सरळ सरळ 10 लिटर पाण्यामध्ये कॉपर त्या ठिकाणी सोल्युबल करून घ्यायचा असतो। तुम्हाला जर समजा 0.5% बनवायचं असेल तर 1 किलो बोर्डो आपलं कॉपर सल्फेट जे आहे हे 10 लिटर मध्ये सोल्युबल करून घ्या, दुसरा एक 5 लिटर किंवा 10 लिटर पाण्यामध्ये हे चुना सोल्युबल करून घ्या, सोल्युबल होत नाही पण ते पूर्णपणे मिसळून घ्या, आणि त्यानंतर 200 लिटर पाणी जे आहे तर त्याच्यामध्ये 175 लिटर पाणी राहतं, त्याच्यातले हे 10 लिटर आणि 5 लिटर जर वगळलं तर हे 10 लिटर जो मोरसूद आहे तो विरघळलेला पूर्णपणे त्या राहिलेल्या सोल्युशन मध्ये पाण्यामध्ये टाकून द्या, आणि त्याच्यानंतर पीएच चेक करत करत मग चुना त्या ठिकाणी ऍड करत गेला पाहिजे। बाकी असं नाही किंवा बरेच जण काय करतात की हे मग मोरसूद आणि चुन्याचं पाणी अगोदरच खालीच एकत्र करतात आणि मग राहिलेल्या मोठ्या बॅरल मध्ये ते मिक्स करतात, असं करू नका, शक्यतो कोणी करत नाही, पण बरेच जण असं करताना बघितलंय मी। काल परवा सुद्धा विषय झाला की सर आम्ही असं करतो, तर असं काही करू नका। त्या ठिकाणी मोरसूदचं पाणी टाका पूर्णपणे आणि त्याच्यानंतर चुन्याचं जे पाणी तयार केलेलं आहे ते हळूहळू पीएच चेक करत करत 8-8.5 पीएच ई पर्यंत त्या ठिकाणी चुन्याचं पाणी मिक्स करत राहा, आणि मग त्याचं बोर्डोचं अप्लिकेशन करू शकता। बोर्डोचे अप्लिकेशन करताना सुद्धा पक्का लक्षात घ्या, अति बोर्डो करणं सुद्धा चांगलं नाहीये, कारण बोर्डो मधून जो काही कॉपर जाणार आहे तर तो कॉपर तुमच्या झाडामधल्या प्रोटीन्सला कमी होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो। प्रोटीन्स बनवण्यासाठी सुद्धा कॉपर काम करतं, पण अति जर झालं तर त्या ठिकाणी माती होते आपल्याला माहिती आहे, त्यामुळं प्रोटीन जे तयार व्हायला पाहिजे ते प्रोटीन्स तयार न होता उलट त्या ठिकाणी ते प्रोटीन्स त्या ठिकाणी डिस्ट्रॉय करणं किंवा त्याचा नाश करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी ते कारणीभूत ठरतं। त्यामुळं बोर्डोचं स्प्रे खूप जास्त घेणं पण चांगलं नाहीये, म्हणून 0.25 असेल किंवा 0.50 असेल याच्यावरती जाऊ नका। 3 किंवा जास्त 4 स्प्रे ओके, वातावरणानुसार ठरवा, 8-10 दिवसाच्या गॅपने कसं मारायचे ते, आणि बोर्ड थांबून घ्या। ज्यांच्या कलर व्हरायटी आहेत, आता बऱ्याच जणांचं ह्या वर्षी असं झालेलं आहे की जेवढ्या कलर व्हरायटी आहेत, म्हणजे काळीचा असेल, ब्रॉड जम्बो असेल किंवा क्रिम्सन असेल, तर ह्या ज्या व्हरायटी आहेत ह्या सगळ्या कॉपरला सेन्सिटिव्ह व्हरायटी आहेत। तुम्ही जेवढं लवकर बोर्डोचे अप्लिकेशन तिथे चालू कराल तेवढ्या लवकर त्याचे पानं जे आहेत हे लाल पडणं किंवा स्पॉट येणं किंवा पानं लवकर खराब होणं हे दिसतं। त्याच्यामुळं कॉपरयुक्त बुरशीनाशकांचा वापर हा कलर व्हरायटींवरती रिकमेंडेड नाहीये किंवा त्या ठिकाणी वापरल्यानंतर त्याचे दुष्परिणाम 100% दिसतात, त्यामुळं अशा व्हरायटींवरती मात्र मग तुम्हाला सरळ सरळ आपले रेग्युलर जे झिंक बेस जे असतात, जडाट्या तर असेल, कुमानेल असेल, इव्हन तुम्ही M45 काही याच्यामध्ये M45 चा वापर करू शकता, M45 असेल तर याचा वापर केलेला जास्त चांगलं राहील। त्यामुळं कलर व्हरायटी वाल्यांनी थोडस सांभाळून राहा, त्या ठिकाणी बोर्डचा वापर जो आहे हा टाळलेला कधीही बेटर राहतो। त्याचबरोबर इथेफॉनचा एक विषय असतो की इथेफॉन अप्लिकेशन जे आहे हे ज्यावेळेस आपण करणार आहे त्यावेळेला बऱ्याच जणांचं असतं किंवा 100 मिलियन देऊ, 200 मिलियन देऊ, की म्हणजे त्याचा बेनिफिट घट निर्मितीला होतो, घट निर्मितीला बेनिफिट त्याचा काही होत नाही। पण इथेफॉन अप्लिकेशन तुम्ही साधारणतः 110-120 दिवसाच्या नंतर इथेफॉन अप्लिकेशन करायला सुरुवात करू शकता तुम्ही। फक्त लक्षात घ्या की इथेफॉनचं ऍक्च्युअल काम काय, इथेफॉनचं काम आहे तुमचे पान म्हणजे लीफ सेनेसन्स म्हणतात त्याला, म्हणजे पानांना म्हातार करणं, बरोबर, वृद्धत्व आणणं हे पान ह्याचं काम आहे, इथेफॉनचं काम आहे। त्याचबरोबर जी काही काळी आहे त्या काडीच्या वरती जी साल तयार होत असते तर ती साल तयार करायचं काम इथेफॉन करत असतं, आणि त्याच्यामुळं त्या पानांना वृद्धत्व ज्यावेळेस येत असतं त्यावेळेला त्या पानांमधला जे काही रस आहे, जे काही स्टोरेज आहे हे रिव्हर्स होत असतं, अशा पद्धतीने इथेफॉन त्या ठिकाणी काम करत असतं। आणि ज्यावेळेस त्या पानांच्या आणि काडीच्या मध्ये ती जी साल तयार होत असते त्याच्यामुळं त्याची अटॅचमेंट ही लूज होते आणि मग पानगळ होते, पण ती साल तयार झाल्यानंतर होणार असते। त्याच्यामुळं इथेफॉनचं अप्लिकेशन तुम्ही ज्यावेळेस करणार आहे तर त्यावेळेला साधारणतः 120 दिवसाच्या आतमध्ये इथेफॉनचं अप्लिकेशन त्या ठिकाणी करू नका, आणि ज्यावेळेस आपण तिथून पुढे करणार आहे त्यावेळेला सुद्धा साधारणतः एकरी 200 किंवा जास्तीत जास्त 300 च्या हिशोबाने तुम्ही अप्लिकेशन तिथं घेऊ शकता।
दोन ते तीन अप्लिकेशन मध्ये तुमचं फायनल पानगळ जे आहे ही तिसरी पानगळ डायरेक्टली फायनल असली पाहिजे. म्हणजे साधारणतः 300 मिलीचा एकरी डोस तुम्ही स्प्रे केला, परत अर्धा दिवसाने परत रिपीट करू शकता, अर्धा दिवसाच्या आत करायचं नाहीये. आणि फायनल जो असतो साधारणतः एकरी 1.5 लिटरच्या हिशोबाने तुम्ही त्या ठिकाणी इथेफॉनचं अप्लिकेशन करू शकता. इथेफॉन अप्लिकेशन जेव्हा सुरुवातीला करतोय आपण, त्याच्यामुळे नक्कीच नवीन ज्या शूट येत असतात तर त्या नवीन शूट ज्या आहे ते जास्त प्रमाणामध्ये येणार नाहीत. जसं बोर्डो तुम्हाला मदत करणार आहे नवीन शूट कमी येण्यासाठी, त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये इथेफॉनचा सुद्धा बेनिफिट ह्या नवीन फुटी येऊ नये किंवा डिर्या निघू नये त्याच्यासाठी नक्कीच, किंवा खुडा निघू नये याच्यासाठी नक्कीच इथेफॉनचा बेनिफिट त्या ठिकाणी होत असतो. इथेफॉनचा पीएच हा जो आहे हा 4 ते 5 करायचे हे पक्कं लक्षात घ्या. जर समजा पीएच जास्त ऍसिडिक केला आपण तर त्या ठिकाणी आपले पानगळ जे आहेत, मी बघितलेलं आहे ह्याच वर्षी जुने पानगळाच्याऐवजी ज्या ठिकाणी नवीन फुटी निघाल्या होत्या, खुडा जिथं निघाला होता त्या खुड्याचीच पानगळत होते, कारण स्कॉर्चिंग आल्यासारखं होत होतं. त्यामुळं तसं न करता पीएच जो आहे हा 4 ते 5 दरम्यान ठेवा त्या सोल्युशनचा पीएच, आणि मग त्या ठिकाणी इथेफॉनचं अप्लिकेशन करा. बरेच जणांचं असं होतं की बाबा पाण्याचा पीएच अगोदर करतात, म्हणजे 6.5-6 पीएच करतात पाण्याचा, त्यानंतर इथेफॉन ऍड करतात आणि फवारतात. तसं पण करू नका, पाणी घ्या, त्याच्यामध्ये इथेफॉन तुम्हाला किती ml ने घ्यायचे तेवढं इथेफॉन घ्या, चेक करा, गरज पडली तर त्या ठिकाणी तुम्हाला पीएच करायचे. पण ज्यावेळेस आपण स्मॉल डोसेस चाललेत, म्हणजे 300 मिली 200 मिली ज्यावेळेस चाललेले आहेत, तर त्यावेळेला ते पीएच करण्याची काही तुम्हाला गरज पडणार नाही, कारण तो पीएच तशाच हिशोबात येत असतो. त्यामुळं तिथं नाही अडचण, पण जिथं तुम्ही एकरी 1200-1500 ml जेव्हा जाणार आहे त्यावेळेला मात्र पीएच तुम्ही 4 ते 5 दरम्यान ठेवायचं, शक्यतो 4 ते 4.5 ह्या दरम्यान ठेवायचं, आणि त्या ठिकाणी इथेफॉनचं अप्लिकेशन करायचं. आता काही भागामध्ये छाटण्या ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत, अर्लीच्या जे आहेत, जसं की सटाणा भागातला आहे तर माझे काही सटाण्यातले सुद्धा काही मेंबर याच्यामध्ये नक्कीच असणार आहेत. त्या हिशोबाने सांगतो की आता जी काही छाटणी करताय तुम्ही त्याच्यामध्ये ज्या वीक काड्या येत किंवा ज्या अर्धवट वजलेल्या काड्या येतात ह्या काड्या तुम्ही छाटणीच्या वेळेला एक डोळा ठेवून काढून टाका, ती काडी सांभाळत बसू नका. बऱ्याच वेळेला असं होतं किंवा 7 डोळ्यापर्यंत वजले ना, चला 7 डोळ्यावरती कट करा, त्याचा बेनिफिट होत नाही, ती काडी तुमच्या कामाला येणार नाही, ती नुकसान करेल. त्याच्यासाठी सरळ सरळ एक डोळा ठेवा, ती काडी उडून द्या. त्या ठिकाणी ज्या पद्धतीने सूर्यप्रकाश आहे त्याच्यामध्ये झाड पूर्णपणे स्वतःच स्टोरेजच त्या ठिकाणी वापरणार आहे. सूर्यप्रकाश कमी असल्यामुळं स्वतःची एनर्जी बनवायला त्याला चान्स भेटत नाहीये. झाडामध्ये जे काही आज एनर्जी आहे किंवा झाडामध्ये जे काही आज ताकद आहे ती ताकदच वापरणार आहे. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त फुटी त्या ठिकाणी ठेवून ते डोळे फुटल्यानंतर किंवा मग फेल फुटनंतर कमी करू असा काही विचार करू नका. त्या ठिकाणी तुम्ही जर वेळेच्या आत अशा वीक काड्या जर काढून टाकलं तुम्ही छाटणीच्याच वेळेला तर त्या ठिकाणी फुटतेवेळेस जी झाडाची गरजेपेक्षा जास्त एनर्जी वाया जाते तर ती एनर्जी वाया जाणार नाही. ह्या हिशोबानं वीक काड्या ज्या आहेत त्या काढून टाका. ओलांड्यावरच्या ज्या आडव्या काड्या सांगितलं होतं मी त्या ओलांड्यावरच्या आडव्या काड्या काढून टाका. बऱ्याच जणांनी जुळ्या काड्या बऱ्याच ठेवलेल्या असतात, त्या जुळ्या काड्या सुद्धा काढून टाका. बऱ्याच असं होतं की जेवढे जास्त काड्या तेवढे जास्त माल यायचे चान्सेस, असं होत नाही. त्या ठिकाणी काड्या जेवढ्या जास्त डोळे फुटण्यासाठी जेवढी जास्त ताकद घेत तिच्या एवढी ताकद पूर्ण सीझन मध्ये सुद्धा घेतलं जात नाही. कारण एक समजा तुम्ही छाटणी केली तेव्हापासून ते तुमचा माल खाली होईपर्यंत एवढ्या पिरियड मध्ये जर समजा तुमचे झाडामधले 100 ग्रॅम जर ताकद वाया जात असेल तर त्याच्यातली ते डोळा फोडण्यासाठी 70 ते 80 ग्रॅम ताकद वाया जात असते. म्हणजे 70 ते 80% ताकद जी आहे हे डोळा फोडण्यासाठीच जात असते. त्याच्यामुळं डोळा फोडण्यासाठी फोडल्याच्या नंतर बघू असं न करता त्या ठिकाणी काड्या ज्या आहेत त्या ऑलरेडी लिमिटमध्ये ठेवा. वीक काड्या काढून टाका, जे चांगल्या स्ट्रॉंग काड्या येतात ते ठेवा, जुळ्या काड्या काढून टाका आणि व्यवस्थितपणे सुरुवातीपासूनच कसे मोकळ्या राहतील काड्या याच्यावरती फोकस करा, म्हणजे त्याचा बेनिफिट तुम्हाला नक्कीच होईल. छाटल्याच्या अगोदर सुद्धा इरिगेशन करून घ्या, म्हणजे पाणी देऊन टाका, आणि जर छाटणी झालेली असेल ऑलरेडी तरी पण पाणी देऊन टाका. शक्यतो जमलंच तर सल्फ्युरिक ऍसिड देऊन पाणी देऊन टाका, जेणेकरून सल्फ्युरिक ऍसिडमुळे लवकर जमीन ड्राय होईल आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला नक्कीच होईल. ह्या हिशोबानं त्या ठिकाणी इरिगेशन करून टाका आणि जेवढं शक्य आहे तेवढं कॉन्टॅक्ट बेस जे बुरशीनाशक आहेत जसं की कुमानियल म्हणलं, झेडॅक्टर म्हणलं, अँट्रापॉल म्हणलं, तर याच्यावरती लक्ष असू द्या.
बोर्डोचं जे आहे ते सुरुवातीला जे आपण रेग्युलरली आपल्या कल्चरल प्रॅक्टिसेस मध्ये जसं घेतोय तसं घ्यायचंय. त्याचबरोबर हे पण पक्क लक्षात घ्या, ज्या भागामध्ये तुम्हाला करपा अगोदर दिसलेला असेल मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी, तर त्या ठिकाणी परत जाणतो परत येण्याचे चान्सेस जास्त राहतात. त्यामुळं ज्यावेळेस आपण छाटणार आहे त्याच्या अगोदर बोर्डो आणि सल्फर एकत्र अर्धा टक्क्यानं बोर्डो घ्या, 1.5 ग्रॅमने सल्फर घ्या, आणि छाटण्याच्या जस्ट अगोदर जरी फवारलं पानावरती चांगल्या कव्हरेजनं फुल कव्हरेजनं फवारून द्या, कट करा, कारण ते खाली जरी पडलं तरी पण त्याचे स्पोर जे आहेत हे जिवंत राहिले नाही पाहिजे ह्या हिशोबाने. तसंच जमिनीवरती सुद्धा तुम्ही कॉपर आणि सल्फर म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराईड 2 ते 2.5 किलो आणि सल्फर 7-8 किलो ह्या हिशोबाने घेऊन खाली डस्टिंग सुद्धा करू शकता. त्याचा सुद्धा बेनिफिट तुम्हाला डाउनी त्याचबरोबर हे झांतो ह्या दोन्हीवरती पण बेनिफिट होईल ह्या हिशोबानं नक्कीच त्या ठिकाणी काळजी घ्या आणि तुमच्या फॉलियर ॲप्लिकेशनवरती तेवढं चांगलं लक्ष असू द्या. तर अशा पद्धतीनं ह्या काही ठराविक ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत किंवा महत्वाचे जे मुद्दे होते 5, तर ते या ठिकाणी पूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. आणि जर आता याच्या व्यतिरिक्त आणखीन काही प्रश्न असतील किंवा याच्याच रिलेटेड काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. धन्यवाद. सर एक मिनिटाचा शॉर्ट ब्रेक द्या, तोपर्यंत आपण शेतकरी हँडराईज येतील प्रश्न घेऊ आपण. शेतकरी बांधवांना विनंती आहे की सरांनी केलेल्या मार्गदर्शनामध्ये काही आपले प्रश्न असतील तर कृपया हँडराईज करून वरती द्या, तुम्हाला प्रश्न विचारण्याची संधी दिली जाईल. त्याचबरोबर शेतकरी बांधवांचा पत्रवाच्या समूहाच्या वर्षा उपलब्ध नाही असे शेतकरी बांधवांसाठी नंबर, त्या नंबरवरती तुमचा नंबर आणि तुमचा तालुका मेसेज करा, तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करून घेतलं जाईल. नंबर घ्या 70 20 28 80 15. नंबर रिपीट करतोय 70 20 28 80 15. चालेल सर, प्रश्न घेऊयात आपण. हो चालेल. गणेश भाऊ सुरुवात करा ओळीने. गणेश काळे भाऊ, विशाल भाऊ, नमस्ते. राहुल सर नमस्ते. 110 दिवस झालेला आहे प्लॉटला आता. ओके. काडी पूर्णपणे पिकलेले आहे, कुठं हिरवी वगैरे काय नाही प्रॉब्लेम. आपल्याला छाटण्याला 1-60 दिवस बाकी आहेत अजून. बर. काडीच्या आतमध्ये पिज्ज असतो का? आपण काड्या कमी करतोय, चेक करतोय, थोडा थोडा फक्त खाकी पडायला लागलेला आहे. बर बर. त्याच्यासाठी काय करावं लागेल? काड्या तर तुम्ही कमी करत आहेत ना, बरोबर, ते एक विषय राहतो. आणि त्याचबरोबर जी तळातली जी पानं आहेत ना जमिनीच्या दिशेनं, तर ती पानं देठामधून तोडा. ती पानं 3-4 पानं काढून घेतलेली. हा, 3-4 पानं काढले ना तेवढं करा. आणि त्याचबरोबर छाटणीच्या 1-3-4 दिवस अगोदर पानं काढून ठेवा. पूर्ण पानं काढली गेली पाहिजे छाटणीच्या 3-4 दिवस अगोदर. असं जर केलं तर तुम्हाला ते म्हणजे आता पानं काढल्याचं 3-4 पानं काढल्याचा आणि त्याच्यानंतर तिथं पुढे पूर्ण पानं काढल्याचा बेनिफिट होईल चांगला. आणि सर एक दुसरा एक प्रश्न होता की माझा एक प्लॉट आहे आणि मित्राचा एक प्लॉट आहे. बर. मग सर आम्ही दोघांच्या प्लॉट मधले काढे असे चेक केल्या का? त्यावेळेस कट करून चेक केल्या, त्याच्या प्लॉट मध्ये जो पित्त असतो त्याचा म्हणजे साईज जे ती लहान असते, माझ्या प्लॉट मध्ये मोठे असते, जास्त असते. बरोबर. त्याच कशामुळे असतं किंवा काय त्याच? नाही, आता याच्यामध्ये लक्षात घ्या, म्हणजे पित मोठं वगैरे जे आहे हे 100% म्हणजे पंपिंग जिथं चांगली होते
म्हणजे जे काही अपटेक चांगलं राहणं असं ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी पीचची साईज सुद्धा मोठी होत राहते. आणि दुसरं काड्यांच्या संख्येची जी आहे ना विषय किंवा काडी संख्या किती राहते झाडाचे जे काही हे आहे ताकद आहे त्याच्यानुसार काड्यांची संख्या किती ठेवतो त्याच्यावर सुद्धा डिपेंड आहे ते पीचचे साईज. त्यामुळे नियोजन असलेली चांगलं की कमी असलेली चांगलं साईज पीच सुरुवातीला हे जास्तच असलं पाहिजे त्याच्यानंतर जास्त असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ते थोडस बारीक होतच जस जसं मॅच्युअर होतं ना तस तसं ते थोडस बारीक होतच पण सुरुवातीपासून बारीक असलं पाहिजे असं नाही आहे विषय. तो सुरुवातीपासून ज्यांचं बारीक आहे ते आणखीन बारीक पडेल ते तसं नाही झाड चांगलं झाडच असलं पाहिजे ते. हो 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 हा ओके ओके धन्यवाद सर. हो चालेल. पुढील प्रश्न घ्या. राहुल सर नमस्कार. नमस्कार. आज सर म्हटलो या पोटॅश मॅग्नेशियम सोबत फॉस्फरिक देऊ शकतो ना आपण? हा देऊ शकतो पण आता आता जे आहे ना फॉस्फरसचा अपटेक नाही होणार बरं का तेवढा. ओके हा म्हणजे तुमचा प्लॉट जर 100 दिवसाच्या आतला असेल तर तो 100% बेनिफिट करेल पण 110 दिवसाच्या पुढे जायला लागला प्लॉट की मग फॉस्फरसचा अपटेक तेवढा जास्त प्रमाणात होत नाही. धन्यवाद सर. पुढील प्रश्न घ्या. राकेश भाऊ प्रश्न घ्या आपला. माळी सर प्रश्न आहे का आपला? सुभाष जाधव प्रश्न घ्या आपला. हॅलो 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 सर नमस्कार सुभाष जाधव बोलतोय सर वरून. सर मला सुपरचा रिकटचा हॅलो रिकटचा प्लॉट आहे सुपरचा ओके त्याच्यामध्ये इथेनॉलचा उपयोग करता येईल का? कशाचा? इथेनॉल इथेनॉलचा रिकटच्या प्लॉटला इथेनॉलचा वापर. हा रिकटचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये एक 50% काड्या पिकल्या त्या 50% अजून थोड्या खाल्लं पांढऱ्या पडल्या त्या. बर थोडं थांबून घ्या गडबड गडबड करू नका थोडस तरी काडी किती वंजल्यानंतर ते करता येत? हे बघ काडी तशी तर पूर्ण सफेद तर पूर्ण झालेलीच पाहिजे आपली. बर हा काडी पूर्ण सफेद झाल्याच्या नंतर हिरव्या हा हिरव्या काड्यावरती मारून फायदा नाही त्याचा काही. हा हा हो आणखीन दुसरी गोष्ट तर ते ज्या प्लॉटला 120 दिवस पूर्ण झालं तर आपण तुम्ही आता 300 ग्रॅम 300 मिली वगैरे बोला पण मग ते लिटरचं प्रमाण सांगा ना किती म्हणजे पाणी अर्धा एमएल किती पण वापर अर्धा मिळेल ना. हो 2-3 स्प्रे चालतील ना? हा दोन स्प्रे तिसरा स्प्रे डायरेक्ट फायनल स्प्रे आपला. हा हा म्हणजे ते गोळीबार छटणीच्या अगोदर 15 दिवस येतो. हो 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 ठीक आहे सर. नमस्कार सर. नमस्कार. छटणी ज्यावेळेस आपण घेणार आहे गोळीबार त्यावेळेस वापसा किती टक्के पाहिजे तुम्ही काय म्हणलं? जेव्हा गोळीबार छटणी घेणार आहे ना त्यावेळेस वापसा किती हवा आहे बीडला? आपण छाटणी तुम्ही गोळीबाराची छाटणी घ्या किंवा फेलफूट करा कुठलीही अशी कामं ज्यावेळेस करतोय ना त्यावेळेस बेडला साधारणतः 50% सरासरी मॉइश्चर पाहिजे. 50% वापसा हा एकदम आयडियल आहे तो 50% म्हणजे असं समजा की काळ्या जमिनीमध्ये ते साधारणतः पाणी दिलं आपण पाणी देऊन एक साधारणतः 4-5 दिवशी तशी परिस्थिती असते. हलकी जमीन असेल तर 3-या दिवशी असते समजा तशी. हे आमची
काळी जमीन आहे. मग चौथ्या पाचव्या दिवसाच्या दिवशी असते तशी परिस्थिती. वॉटर रिटेशन, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी 185 mm आहे. हा बरोबर. मग चार दिवसाचे आत्ता येत नाही ती 50%. आणि सर बेड मॅनेजमेंट असतं ना, म्हणजे आपलं खत टाकायचं आहे ना, खड्डा घेऊन खत टाकावं ना खड्डा. हो म्हणजे जर समजा तुम्हाला कोणतं खत म्हणताय नेमकं तुम्ही? आपलं हेच शेणखत. हो बरोबर आहे. त्याला पूर्णपणे म्हणजे ज्यावेळेस आपण खत टाकणार आहे त्यावेळेला आपल्या मुळ्या ज्या आहेत ना त्या मुळ्यामध्ये गेलं पाहिजे ते खत पूर्ण. वरच्या 4-5 इंचामध्ये त्याचं काही काम नाही होत. म्हणजे आपली जमीन लेवल आहे, 9 इंच आपला बेड असतो. बेड फोडला गेला पाहिजे त्यावेळेला. जमीन लेवलच्या खाली पण गेला पाहिजे का थोडा? हो हो हो. हा हा, तेच विचारायचं होतं. आणि सर एसओपी 0050 मध्ये काय फरक आहे? एसओपी 0050 याच्यामध्ये जास्त काही फरक नसतो. एसओपी जे आहे हे सोल्युबिलिटीला तसं थोडस कमी असतं, म्हणजे कमी म्हणजे विरघळत नाही असं नाहीये, फक्त कणांचा जो आकार असतो ना तो मोठा असतो थोडा. आणि 0050 कणांचा आकार त्या तुलनेनं बारीक असतो, एकदम नॉर्मल डिफरन्स दिसतो. समजा आपण एसओपी जर विरघळून जर सोडलं ट्रिप ना तरी चालू शकतं ना? हो 0050 ऐवजी तुम्ही एसओपी सोडू शकता. आम्ही आता आपलं वनिता एग्रोच 0050 सारखंच एसओपी देतो डायरेक्ट, त्याच्यात तर फरकच काही दिसत नाही. असं होतंय तुम्ही बिंदास सोडू शकता. आपल्याला पोटॅश पोटॅश गेला पाहिजे, सोल्युबल पाहिजे, पोटॅश गेला पाहिजे बस. ओके. आणि सर ते जिप्सम आहे ना ते असं रासायन शेणखतात मिक्स करून भट्टी लावून टाकलं तर ते जास्त फायदा होईल ना? हो 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 नक्की खूप चांगलं राहील सर. आणि ते ऍसिड ट्रीटमेंट आहे ना, आता पावसाळ्या दिवसात थोडं पाणी सोडून ऍसिड सोडून नंतर ना हेवी इरिगेशन करायला पाहिजे का? ऍसिड ट्रीटमेंट आता बघा कसं आहे, ज्या वेळेला आपलं जमीन म्हणजे आता पूर्णपणे सॅच्युरेटेड व्हायला लागली आहे आणि पर्यायच नाही आपल्याला, त्यावेळेला आपण जिप्समचा वगैरे वापर करणं, काळी जमीन जर असेल जिप्समचा वापर करायचा, ऍसिड सोडायचा आणि त्याच्यावर मग फुल इरिगेट करायचा. आणि सर हे अपटेकसाठी बाजारात भरपूर प्रोडक्ट मिळतात, पण ऍक्च्युली जमिनीत वापसा कंडिशन जर चांगली असेल आणि पीएच मेंटेन ठेवला तर तिची काही गरज आहे असं वाटतं. आता कसं होतं, जर जमिनीमध्ये वापसा कंडिशन जर ठेवलं ना तर हे सगळं काही त्या ठिकाणी जमिनीमध्ये उपलब्ध असतंच. इवन तुम्ही कुठले न्यूट्रिएंट सुद्धा घ्या, माती आपण चेक करतो त्याच्यात सगळे येतच कधी आपल्या, तर ते उपलब्ध स्वरूपातलाच त्या ठिकाणी तुम्हाला रिपोर्ट मध्ये दाखवलेलं असतं. जे उपलब्ध होत नाही ते रिपोर्ट मध्ये येत नाही. तसं काहीच विषय नाहीये. जमिनीमध्ये ऑक्सिजन जर खेळता राहिला म्हणजे तेवढी चांगल्या जर वापसा वगैरे ठेवला, व्हाईट रूट डेव्हलपमेंट जर केली तर त्या ठिकाणी अपटेक होणारच आहे तुमचं. कारण तिथे जीवाणू भरपूर आहेत, कुठलीही गोष्ट तुम्ही टाकलं तरी पण कुजतेच का नाही? मग कुजणारी गोष्ट ही कुजतेच का? त्याच्यावरती प्रक्रिया काही करायची गरज पडते का आपल्याला? ते जीवाणू खातातच ना त्याला. असं होणारच आहे, त्याचं काही विषय नाही. शेणखत आम्ही आता एप्रिल मध्ये टेप लावून ठेवलाय, आता छाटणीच्या अगोदर 15 दिवस अगोदर टाकायचा विचार आहे. बरोबर चालेल ना, काय हरकत नाही. साहेब तुम्ही कोल्हापूर असला का नाशिकला असता? मी असतो नाशिकला. तस वनिता लॅब आहे ती आपलीच आहे का नाशिकची? हो हो हो, नाशिकला क्रॉप लॅब आहे ते आपलीच आहे. ओके चालेल, धन्यवाद साहेब. ओके चालेल. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा होता, आपली सुपर व्हरायटी आहे, गाडी पिकण्यासाठी थोडे त्रास द्यायचे. बर, त्यासाठी आता 90 दिवस झाले प्लॉटला, मग अगोदरच काय नियोजन थोडं करायचं असेल? आता ते तुलनेने इतर याच्या तुलनेमध्ये ते थोडस टाइम घेतेच व्हरायटी मॅच्युरिटीसाठी. जसं की कलर व्हरायटी थोडस फास्ट मॅच्युअर होतात थॉम्सनच्या तुलनेमध्ये, तसं ती थोडस वेळ घेतेच. पण त्या ठिकाणी त्याला तुम्ही जसं मी आता हे सांगितलं म्हणजे आडवी काडी वगैरे असली काढणं आणि तळातली पानं काढणं, हे दोन पर्याय आहेत त्या ठिकाणी. ते जर केलं तर तुम्ही नक्कीच बेनिफिट होईल त्याचा. दुसरं म्हणजे बोर्डोची ट्रेंचिंग करावी का गाडी पिकण्यासाठी?
नाही 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 बोर्डोच्या ड्रेंचिंगचा काय संबंध आहे? तुम्ही बोर्डो तयार केलं की लक्षात घ्या, बोर्डो तयार केलं म्हणजे तुम्ही स्पर्शजन्य बुरशीनाशक तयार करताय. गेल्या वर्षी काय करते मित्राने, घोडाच्या कडनी खडा खोदून त्यामध्ये अर्धा टक्क्याचा बोर्डो आणि त्यामध्ये सल्फर मिक्स करून एक एक लिटर झाड लावले होते. मग थोड्या दिवसानंतर 15 दिवसानंतर फरक पडला चांगला की काळी थोडी बऱ्यापैकी पिकला. नाही पा, लक्षात घ्या, कॉपर तुम्ही कॉपर जर दिलं झाडाला तर त्या ठिकाणी मॅच्युरिटी येणार आहे बरोबर. कारण कॉपर जे आहे हे नायट्रोजन म्हणजे नायट्रोजन पचवण्याच्या ह्याच्यामध्ये काम करतं. जसं मी आता बोलताना म्हणलं की बाबा प्रोटीन्स तयार होण्यासाठी ते कॉपर जे आहे हे काम करतं, पण जर तुम्ही जास्त केलं तर ते उलट सुद्धा होतं बरोबर. तो एक विषय. दुसरा विषय असा असतो की तुम्ही जे आळ करून ज्या वेळेस टाकताय त्यावेळेला ऍक्च्युली ते रिंग रॉडचा वगैरे जे प्रॉब्लेम होतो त्याच्यावरती ते काम करेल ठीक आहे. पण त्याचा आणि मॅच्युरिटीचा असं तुम्ही बाय ड्रिप दिल्याचा बोर्डो करून बरं का त्याचा बेनिफिट नाही होणार. रिकमेंडेशन कॉपर सल्फेटचं फेरस सल्फेटचं आहे, म्हणजे कॉपर सल्फेट आणि निवड फेरस सल्फेट तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता, पण बोर्डो करून नाही देऊ शकत. नाही बोर्डोचा नाही होणार बघा बेनिफिट. सर काळी पिकण्यासाठी दुसरं अजून काय करता येईल का आपल्याला? आता वेळ आहे आपल्याकडे 90 दिवस झाले बागेला. तुम्ही ही आता जे 2 सांगितले काम ती करा. दुसरा बोर्डोचे ऍप्लिकेशन प्रॉपरली जाऊ द्या. पॉईंट 25 ने असे 2 जाऊ द्या, त्याच्यानंतर पॉईंट 50 न जाऊ द्या आणि त्याच्यानंतर मग इथे फोन स्टार्ट ठेवा. कितीपासून कधीपासून चालू करता येते साधारणतः? आता किती सफेद किती पडलेली आहे काळी? 4-5 डोळे. 4-5 डोळे ना. मग काय आणखीन पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही बोर्डोचा स्प्रे घेऊ शकता. पहिला इथे पोहोचून त्याच्यामध्ये किती अंतर? 4 दिवसाचे की आपण ठेवायचं अल्टरनेट केलं तरी पण चालतं त्याला. इथे फोन मध्ये 0-0-50 किंवा 0-0 चालू कशामध्ये? इथे फोन मध्ये नाही काय मिक्स करू नका. तसं प्लेन घेऊ द्या. हा प्लेन घ्या. सर छाटणीच्या वेळेस अगोदर आपण इथरल मारायच्या अगोदर ती मुळे चालू करण्यासाठी सल्फरी किंवा फॉस्फरी आपण सोडतो किंवा आय बी ए. मग हे कितपत योग्य? आय बी ए वगैरेचा विषय तर नाहीये, पण छाटणीच्या अगोदर सल्फरी किंवा फॉस्फरिक जे सांगतोय आपण तर त्या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ फक्त जमीन जी आहे जी सॅच्युरेट झालेली आहे या पावसामध्ये तर ती जमीन मोकळी करण्याच्या हिशोबानं, जेणेकरून जमीन मोकळी व्हायला लागली की मग व्हाईट रूट डेव्हलपमेंटला चान्स मिळतो तिथं. हाच विषय राहतो, बाकी काय म्हणजे हे करत नाही त्याच्यात वेगळं. हा जर पाऊस जर सॅच्युरेट जर नसेल आणि तुम्ही जर पाणी दिलं तर 2-3-4 दिवसामध्ये तुमची जमीन जर त्या ठिकाणी व्यवस्थित 50-55% येणार असेल तर त्याची सुद्धा गरज पडणार नाही. सर आपल्याला फॉस्फरसची गरज फॉस्फरिक ऍसिड मधून किंवा सल्फरिक ऍसिड मधून आपण पुरू शकतो झाडाला फॉस्फरस न टाकता, स्फुरत खत न टाकता? बिलकुल, फॉस्फरिक ऍसिड मधून फॉस्फरसची पूर्तता होऊ शकते ना. सल्फरिक ऍसिडचा विषय नाहीये, सल्फरिक ऍसिड तुम्हाला इनडायरेक्टली बेनिफिट करून देईल फॉस्फरस अवेलेबल होण्यामध्ये, पण फॉस्फरिक ऍसिड तर डायरेक्ट फॉस्फरसचा सोर्स म्हणूनच युज केला जातो. खत टाकण्याची गरज नाही फॉस्फरिक ऍसिड वापरली? नाही, त्याची गरज नाही पडणार. आणि सर मला एवढं विचारत की एका सीझन मध्ये किती लिटर गेलं पाहिजे फॉस्फरिक ऍसिड? नाही आता हे अवलंबून तुमच्या पिकावरती आणि तुमच्या जमिनीवरती आहे. हा ते तसं क्वांटिटी किती जाणार हे फिक्स नसतं तसं काही. तुमची जमीन कशी आहे आणि तुमचं पीक किती आहे त्याच्यावरती अवलंबून राहतं ते. साधारणतः एक लक्षात घ्या की म्हणजे नॉर्मली एक मेट्रिक टन ज्यावेळेस वजन काढतो आपण द्राक्षाचं तर त्यावेळेला साधारणतः 325 ग्रॅम फॉस्फरस जात राहतो एका मेट्रिक टन मधून, फक्त 325 ग्रॅम बरं का. पण मग आपण देतो किती? खूप जास्त प्रमाणात द्यावं लागतं ना, है की नाही? का? कारण ते तुमच्या झाडाची परिस्थिती काय आहे आणि तुमच्या जमिनीची हालत काय त्याच्यानुसार आपल्याला ते क्वांटिटी वाढवत जात असते आपली, त्याच्यामध्ये असं फिक्स नाही हे करतायत सांगतायत.
ओके सर ओके हेलो हाँ हेलो नमस्कार सर नमस्कार माझा असा प्रश्न होता सर माणिक चमनचा प्लॉट आहे दुसऱ्या वर्षाचा माझा ओके आता सध्या त्याला 60-65 दिवस झालेत दुसरा स्टॉप काय झालाय काय ठिकाणी दुसरा स्टॉप व्हायचा आहे अजून पण काडी पा खालून एक 2-3 4 डोळे सफेद झालेले बोर्ड चालेल का जरा धावणी आलाय दुसऱ्या स्टॉपला काडी पिकायला पुढं त्रास देईल मला बोर्ड बरोबर थोडस काय करा तोपर्यंत आपल्या ह्याचे M45 वगैरे तसेच राहू द्या सर चालू हे जे आहे म्हणजे फॉस्फोनिक ऍसिड जे येत फॉस्फोनिक ऍसिड M45 अँट्रोकॉल फॉस्फोनिक ऍसिड तर हे असं एकत्रित स्प्रे घ्या झाले त्यांचा हात सर सर मी आज रेनमॅनचा हात घेतलाय बर बर त्यानं काय फरक पडेल फरक पडेल ना ह्याच्या फॉस्फोनिक ऍसिडचे किती हात झाले तर दोन झाले ते 2000 किती दिवसाच्या अंतराने आठवड्याच्या अंतराने झाले 8-10 दिवस अंतराने झाले आता दुसरा किती दिवस झाला देऊन दुसरा देऊन आता तरी 15 देऊन गेला असते बरं आता एक काम करा तुम्ही फॉस्फोनिक ऍसिड आणि M45 याचा एक हात टाकून द्या एक परवा दिवशी समजा आणि 3-4 दिवसाचे गॅप मी लगेच परत रिपीट करा अँट्रोकॉल आणि फॉस्फोनिक ऍसिडचा अँट्रोकॉल आणि फॉस्फोनिक ऍसिडचा हा त्याच्यामध्ये 3-4 दिवसापेक्षा जास्त गॅप ठेवू नका फॉस्फोनिक ऍसिड मध्ये बरोबर त्या दुनियामध्ये दुसरं कुठला हात नाही घेतला तरी चालेल चालेल ठीक आहे माझ मत हेच होत की बोर्डो मारल्यानंतर आपण काढी पिकायला त्रास होईल काय त्याला हो बोर्डो अगोदर जर मारलं तर काढी पिकायला त्रास होतो ना असं आहे हो हो ठीक आहे सर थँक्यू प्रश्न आहे चॅट रूम मध्ये काही प्रश्न आलेले आहेत का हॅलो हा नमस्कार सर नमस्कार आपला माणिक माझा प्लॉट आहे आता सध्या झाले ते 120 दिवस पण वापरला म्हणजे खोडा जास्त त्रास देतो इथे पण जर क्वार्चिंग येण्यासाठी काय करावं खोड्यावर थांबल का थोडा हे बघा तुम्ही खोड्यावरती स्क्वार्चिंग आणलं तर झाडाला शॉकच देत आहे हा त्याच्यामुळे ते खोडा जास्त जर होत असेल तर मग इथे फोनचं अप्लिकेशन द्या फक्त किती निघते इथे पण 300 ने घ्या 1-300 मिली ने घ्या 300 मिली एकरी होणार नाही का काय काय प्रमाण जास्त होणार नाही म्हणजे 300 मिली एकरी म्हणजे नाही नाही 120 दिवसाचा प्लॉट आहे तुमचा काय जास्त होणार तर बर थोडा थांबल का थोडं खोडा थांबायला तर मदत होईलच त्याचं आणि जसं पाण्याचं म्हणलं ना मी पाणी देऊन टाकायचं बर हा पाण्याला थांबू नका पाणी चालूच आहे खालून हा आणि जेवढं शक्य आहे तेवढं पाणी जे आहे ना हे आपल्या ह्याच्यात तुंबून राहणार नाही याच्यावरती लक्ष द्यायचं गल्लीमध्ये वगैरे तसं लिटरला प्रमाण किती सर इथे पण लिटरला तुम्ही 0.5 मिली घ्या ना 0.5 मिली पाणी जास्त उडू द्या प्लॉटला हो हो ठीक
प्रश्न घ्या. अभिजित भाऊ प्रश्न घ्या. हॅलो. हां बोला. सर म्हटलं सॅम्पल प्लॉटसाठी स्लेअर प्रोच्या काही अडचणी का थायमित एक्झाम सॅम्पल प्लॉटसाठी? हा काय काय याच्यामध्ये यायला लागलं ना डिटेक्ट होतं ते लवकर. मग मिलीबग साठी ड्रिंचिंग वापरलं पाहिजे की नाही वापरलं पाहिजे? असं वापरलं पाहिजे. फक्त एवढाच विषय आहे की ज्यावेळेस आपण सॅम्पल प्लॉटचं काम करतोय त्यावेळेला तुम्हाला तुमच्या कॅनोपीवरती खूप काम करावं लागेल. अच्छा. हा हा. कॅनोपीचं नियोजन जर चांगलं राहिलं तर मग ते डिटेक्शन स्लेअर प्रोचं काय तिथं दिसणार नाही तुम्हाला. त्याच्यावरती प्रॉपर काम पाहिजे. आणि समजा स्लेअर प्रो जर नसेल वापरायचं समजा तर मग दुसरा ऑप्शन काय म्हणजे आता करड छाटणीमध्ये मिलीबग साठी किंवा कोडकिट साठी? आपण आता तर ह्याचे अपलोड एक आहे बरोबर इमिडाचं तुम्ही ड्रिंचिंग करू शकता आणखी. आणि खास करून हे करा म्हणजे मुंग्यावरती लक्ष असू द्या. मुंग्या ज्यावेळेस तुम्हाला वाटत आहे त्यावेळेला मुंग्याच्या हिशोबानं तुम्हाला याचा स्लेअर प्रोसेस मग वापर करावा लागेल जर मुंग्या असला तरी पण. हो ना. हो हो. ओके ओके. नमस्कार सर. नमस्कार. जिप्सम आपण घेताना काय कोणते पॅरामीटर चेक केले पाहिजे त्याच्यामध्ये क्वालिटी चांगली असण्यासाठी? हे पहा जिप्सम म्हणल्यानंतर कॅल्शियम सल्फेट पाहिजे पहिलं तर म्हणजे कमीत कमी 95% कॅल्शियम सल्फेटच पाहिजे दुसरं काहीच नको त्याच्यामध्ये. दुसरा पॅरामीटर त्याचा मेन आहे तो म्हणजे तो पावडर एकदम टाल्कम पावडर सारखं पावडर फॉर्म मध्ये पाहिजे. आणि तिसरा विषय ज्यावेळेस आपण ती जिप्सम युज करतोय त्यावेळेस कार्बोनेट आले नाही पाहिजे त्याच्यामध्ये. आणि इलिमेंट सहसा कोणते आता ब्रॉमाइड वगैरे जास्त येतं का म्हणजे कमी कमी दर्जाचा असेल तर त्याच्यामध्ये? हो म्हणजे ब्रॉमाइड जास्त येतं किंवा मॅग्नेशियमचं प्रमाण येतं मध्येच बरोबर. त्याचबरोबर कार्बोनेट्सचं प्रमाण बरंच असतं काही काही याच्यामध्ये. ओके. कॅल्शियम सल्फेट मिनिमम 95% पाहिजे. आणि दुसरं इम्पॉर्टंट त्याच्या पुढून जर समजा तुम्ही हे सगळं केलं तुम्हाला कळलं किंवा हे जिप्समच आहे हे फिक्स झालं बरोबर कॅल्शियम सल्फेटच आहे असं ज्यावेळेस झालं तरी पण तुम्ही त्या ठिकाणी परत त्याचं मॉइश्चर पर्सेंटेज सुद्धा चेक केलं पाहिजे. मॉइश्चर मुळे काय इम्प्युरिटीज वाढतात की काय? मॉइश्चर मुळे इम्प्युरिटीज म्हणण्यापेक्षा त्याची क्वालिटी मध्ये इफेक्ट होतो. कारण जिप्सम आणि प्लास्टर ऑफ पॅरिस या दोन्ही मध्ये फक्त डिफरन्स जो असतो तो मॉइश्चर पर्सेंटेजचाच असतो. ओके ओके. अच्छा अच्छा अच्छा. दुसरी गोष्ट अशी विचारायची होती आपण जे पीत आपला तयार होतो काडी छाटताना त्याचे डेज पूर्ण झाले समजा 125 किंवा 130-140 दिवस झाले तरी पण तो मधला पीच जर सफेद असल आणि काडी वरून ब्राऊन दिसते कशामुळे असू शकत ते? त्याच्यानंतर तुमचं म्हणजे वरची काडी ब्राऊन तर आपल्याला 100-110 दिवसातच होते ना. हो बरोबर. त्याच्यानंतरच जर होत नाही याचा अर्थ त्या ठिकाणी तुम्ही काडी तापत नाहीये तुमची. न्यूट्रिएंट कमी पडतंय का काही तसं त्याच्यात? मॅग्नेशियम एक्सेस असलं तरी पण होऊ शकत तसं. पण मग मेनली तुमच्या काडीला जे आहे हे तापणं गरजेचं असणार आहे. तिथं काडी तापली पाहिजे जास्त. हो हो. धन्यवाद. ओके. मोहन भाऊ प्रश्न झालाय का तुमचा? मोहन जाधव.
जगता भाऊ प्रश्न झाला का तुमचा? हनुमान जगता नितीन भाऊ प्रश्न झाला का? हॅलो 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 हा बोला. माझा अजून एक प्रश्न आहे सर, म्हणजे थोडं मी ऑक्टोबर छाटणीबद्दल बोलतो. आता मी गेले 2 वर्षापासून आहे ना थोडे ऑक्टोबर छाटणीला पण पीट्यूल अनालिसिस करतो. तर माझे सुधाकर सिडलेचे प्लॉट आहेत, तर त्याच्यामध्ये माझे नायट्रो म्हणजे टोटल नायट्रोजन पण हाय येतोय आणि पोटॅश पण हाय येतोय. आवाज येतोय सर? हा येतोय येतोय. हा तर त्याच्यामध्ये ना फॉस्फरस ऑप्टिमम मध्येच राहतोय. तर आता विषय असा आहे का, माझा तो प्लॉट दरवर्षी वरायझन स्टेजला जानेवारी मध्ये गेल्या 2-3 वर्षापासून नाशिक विभागात वातावरण खराब होतच आहे. मग अति थंडी असेल, दव असेल किंवा पाऊस असेल, याच्यामध्ये तो वरायझन स्टेजला किंवा हार्वेस्टिंगच्या अगोदर तो प्लॉट क्रॅकिंग दरवर्षी होतोच आहे. याच्यामध्ये माझी मी बरंच कॅल्शियम पण वापरून बघितलं, पण कॅल्शियम माझं अजून पण कमीच पडतंय पोट्याच्या तुलनेत. आणि माझा प्रश्न असा आहे की मग पीटीओल अनालिसिस नुसार मला फक्त फॉस्फरस द्यायचं आहे, तर मग मला फॉस्फरस नुसता फॉस्फरस देण्यासाठी मला कुठली ग्रेड योग्य राहील? कारण समजा 52-34 दिलं किंवा 60-20 दिलं तरी त्यामधून पण आता मला 60-20च्या बाबतीत असा अनुभव आला की मला त्यामधून फॉस्फरस चांगला मिळतो. फॉस्फरस 60-20 मधून फॉस्फरस चांगला येतो, पण दुसरं काय पुढचं काय नाही आलं क्लिअर. पण ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, तुम्हाला जर फक्त फॉस्फरस द्यायचे तर फॉस्फरिक ऍसिडच आहे त्या ठिकाणी पर्याय. फॉस्फरिक ऍसिड तुम्ही म्हणजे फॉस्फरिक ऍसिड फॉस्फरसचा पर्याय म्हणून त्याचाच युज करा. कारण 0-60-20 जरी चांगला फॉस्फरस वाढत असला तरी पण पोटॅशियम वाढून अडचण होणं हे योग्य नाहीये, म्हणून फॉस्फरिक ऍसिडचा वापर करा तुम्ही सुरुवातीपासूनच. आणि राहिला दुसरा विषय, जर तुम्ही फॉस्फरस सोबत पोटॅश जात राहिला तर त्या ठिकाणी कॅल्शियम देऊन पण त्याचा बेनिफिट तुम्हाला होणार नाही जर एवढा पोटॅशियम जास्त असेल तर. त्यामुळं बेटर वे फॉस्फरिक ऍसिडचाच वापर करा फक्त तुम्ही. आवाज आवाज कट होतोय बरं का? आवाज काहीच नीट येत नाहीये. सौरभ भाऊ तुम्हाला नेटवर्क प्रॉब्लेम वाटत, मोबाईल कट मध्ये टाकून परत प्रश्न घ्या. बोला राजे भाऊ. हॅलो सर, जर 5व्या दिवशी छाटणीच्या वेळेस 5व्या दिवशी जर 50% वापसाईत असेल तर बेसल डोस आपण जे पांदेट करून टाकतो ना तो कधी टाकायला पाहिजे? ऍक्च्युली बेसल डोस मध्ये मी फक्त सल्फर आणि जिप्सम मला योग्य वाटतं बरं का. म्हणजे बेसल डोस जर म्हणलं तर मग तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट शेणखत जसं तुम्ही म्हणले किंवा शेणखतासोबतचा विषय जो आहे तर तिथे तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट वगैरे तिथे मिक्स करा. बाकी बेसल डोस असा ह्या कंडिशन मध्ये टाकणं त्याच्यापेक्षा मला जिप्सम सल्फर याचा युज केला जास्त योग्य वाटतं. कारण आपण एनपीके जे काही आहे ते वॉटर सोल्युबल फॉर्म मध्ये देतच राहतो. बेसल डोस मधून जे काही देऊ त्याचा अपटेक कधी होणार आणि काय काहीच नाही ना. कारण ते बेसल डोस जे काही काढलेला आहे त्याचा हेतूच असा आहे की तो आधी फिक्स झाला पाहिजे. फिक्स झाल्याच्या नंतर मग ते मिळत राहिलं पाहिजे. पण आपल्या द्राक्षाच्या याच्यामध्ये असं नाहीये ना, म्हणजे उसासारखं नाही ना की स्टार्ट टू एंड जरी मिळत राहिलं तरी काही फरक पडत नाही. या ठिकाणी आपल्याला फ्लॉवरिंगला वेगळाच न्यूट्रिएंट लागतो, साइझिंगला वेगळाच न्यूट्रिएंट लागतो, वरायझनला वेगळाच न्यूट्रिएंट लागतो असं राहतं. त्यामुळं मी थोडस त्या बाबतीमध्ये थोडस माझा विरोधाभास आहे तसा त्या गोष्टीचा. आणि सर सल्फर आहे ना तो गोळी फॉर्म मधला पसरून टाकला तर नाही चालत? गोळी फॉर्म मधला त्याला नाही प्रॉब्लेम काय. हे पहा
तुम्ही पावडर फॉर्म मधलं वापरलेलं ते जमिनीमध्ये मिक्स होतं हा एक विषय आहे आणि तो पण लगेच मिळतो. तो काय गोळी फॉर्म मधला काय आणखीन कुठला काय सल्फर सेमच असतो. सल्फर मध्ये कुठं काय चेंजेस येत नाही. तो काहीच बदल नसतो केमिकली त्याच्यामध्ये. त्यामुळं कुठल्याही फॉर्म मधला वापरू शकता तुम्ही. त्याला नाही अडचण. तुम्हाला जे काही फक्त एवढं लक्षात घ्या किंवा क्वांटिटी चांगली गेली पाहिजे आपली त्याची. ठीक. हा आवाज येतोय का सर? येतोय ना. हा माझा प्रश्न असा होता की मग आता मी साधारण 50 एक दिवसापर्यंत आपले ZNB चे 7 ते 8 स्प्रे होतात माझे म्हणजे पोंगा अवस्थेपासून कॅल्शियम साठी आणि 1 ते 2 डोस कॅल्शियम नायट्रेटचे पण होऊन जातात. पण मग समजा आता 70 दिवसांच्या पुढे कॅल्शियम लेवल मेंटेन किंवा वाढवण्यासाठी कॅल्शियम नायट्रेटचा सोर्स वापरणे कितपत योग्य राहू शकतो. कारण समजा शेवटच्या टप्प्यात वॉटर वेरी पण नको व्हावी असं. कॅल्शियम नायट्रेटचा सोर्स तुम्ही 10-12 mm च्या आतमध्ये वापरू शकता जर तुम्हाला नायट्रोजनची रिक्वायरमेंट जर असेल तर. तिथं कॅल्शियम नायट्रेटचा सोर्स तुम्ही वापरू शकता. पण नायट्रोजनची जर रिक्वायरमेंट नसेल तर मग कॅल्शियम नायट्रेट न वापरलेलं चांगलं. बघ आता जे जिप्सम म्हणतोय ना मी तुम्हाला तर जिप्सम कॅल्शियमचा सोर्स म्हणून सुद्धा काम करेल ना. तुम्ही आता जे काही टाकताय तर तो कॅल्शियम ऍज अ कॅल्शियम म्हणून सुद्धा तुमचं झाड घेणारच आहे त्या जमिनीमध्ये. मी आता म्हणजे आता तुम्ही दावचोडी ग्रुपला तर ओळखतातच. आता मी दावचोडी बोलतोय. तुम्ही आता 1-400 किलो पर्यंत जिप्सम टाकलेलं आहे आता. बरोबर. हो बेनिफिट होईलच. हो ना. मी तुम्हाला मागे कॉल केला होता. सौरभ शिंदे बोलतोय मी. हो हो आलं लक्षात माझ्या. हो 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 हो. ओके ओके थँक्यू. राहुल सर दिलीप जाधव 12 मधून बोलतोय. हा नमस्कार बोला की. असा एक प्रॉब्लेम झालाय माझ्या नाही बाग माझ्या मित्राची बाग आहे द्राक्ष. चुकून बागेवरती 240 फवारणी गेली. अरे गेली गेली. तर त्याला काय उपाय होईल का? काय काडे वगैरे तरी झालेले होते पूर्ण. किती दिवस झाले? आजच झाले. त्याला मी पाऊस पडलाय का? नाही पाऊस नाही झाला. पाऊस नाहीये का? त्यांना इमिजिएटली प्लेन पाणी फवारायला सांगायचं पहिलं. बरोबर. ड्रिपनं पण फुल पाणी द्या म्हणा. पाणी फवारायला सांगा. आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ह्याच ते रॅपिड ग्रो नावाने येतं बघा एक प्रोडक्ट. काय येतात कंटेन काय? इसा अॅग्रो. हो रॅपिड ग्रो नावाने येतं एक प्रोडक्ट. हा तर त्याचा स्प्रे घ्यायला लावा. आणि 2 ते 3 दिवसाच्या गॅपनी इक्लोनिया मॅक्सिमा म्हणजे केल पॅक एकरी 1.5 लिटर आणि हायकॉन 60 एकरी 500 मिली असं एकत्र घेऊन त्याचं 2 ते 3 दिवसाच्या गॅपनी त्याचा एक स्प्रे घ्यायला हवा. हा आणि बस हे एवढंच करू शकतो सध्या तरी ह्या स्टेजला. काय झालं सांगायचं म्हणजे ऊसाचं क्षेत्र पण आहे मागच्या वर्षी 240 आणलं होतं. ते फक्त 500 मिली राहिलं होतं शिल्लक. कॅन्डगो तावण्यापेक्षा मग त्याने काय केलं हमलामध्ये च्या बाटली जी आहे ना औषध त्यांनी ते ठेवलं होतं शिल्लक राहिलं. त्याला वाटलं हमला नाही म्हणून ते स्प्रे करायला आणलं. हमल्याचं प्रमाण 500 ने वापरतो ना तो आणलं ते. पण त्या बाटलीवर ते मागच्या वेळेस म्हणजे जे 240 ओतलं होतं ना त्याच्यावरती एक्सपायरी 1 महिना झाला संपलेली होती. त्याला वाटलं हमला नाही पण त्यात होतं 240. त्यांनी मग ते 250 वापरलं आणि हमला आहे ते आणलेलं ते 250 ते 2 बॅलर मारले ते बागायला. त्यांना पटकन प्लेन पाणी फवारायला सांगा आधी. आजच असेल तर चान्स आहे समजा आणखीन. प्लेन पाणी फवारायला सांगा. ड्रिपनं पाणी द्यायला लावा. आणि रॅपिड ग्रो मिळतंय का बघा. रॅपिड ग्रो कसं तर मिळायलाच पाहिजे. हा रॅपिड ग्रो सांगा. आणि 2 ते 3 दिवसाच्या गॅपने केलपॅक 1.5 लिटर एक करी आणि 500 मिली हायकॉन 60 असं एकत्र करून त्याचा एक स्प्रे द्यायला हवा. अजून काय लागलं तर मग माइंड कन्सर्नला फोन करून किंवा कळवेल मी. काय हरकत नाही.
अरुण भाऊ प्रश्न घ्या तुमचा. आवाज नाही येत तुमचा. चॅट बॉक्स मध्ये एक प्रश्न आला. एस एस एन वरायटी आहे पण जागा गाडी बारीक आहे असं आहे. त्यांना सुरुवातीपासूनच काम करावं लागेल त्याच्यावरती. आता एवढ्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्याला काही हे करता येत नाही, म्हणजे गाडी जाड करण्याचा हिशोब काही करता येत नाही. पण ठीक आहे, गाडीची जाडी ही साधारणतः 7-8 mm असली तरी पण खूप चांगले घडी येतात. त्यामुळे 7-8 mm गाडी असेल तर मग काही घाबरण्याचं कारण नाहीये. नक्कीच चांगलंच राहील त्या ठिकाणी. गाडी एवढंच बघा किंवा गाडी पूर्ण मॅच्युअर वेळेच्या आत झाली पाहिजे एवढ्या याच्यावर लक्ष द्या. थोडस जोरात बोला, आवाज एवढा येत नाहीये. हा हॅलो साहेब नमस्ते. ते सर 100 दिवस झाले आहेत आणि माता साधारण एक पोटॅश आता किती द्यावा लागतो किंवा असं काय सबकेअर पर्यंत झाली गाडी पिकलेली आहे? सबकेअर पर्यंत गाडी पिकलेली आहे. आता जर म्हणलं 1 मिनिट मी कॅल्क्युलेशन करतो. जमीन कशी आहे तुमची? मध्यम स्वरूपाची सर. मध्यम आहे का? हलकी मध्यम मुरुमाट. त्याचे 5 किलोचे 3 डोस करा आणि त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 5 किलोचे ठेवा. 3 किलो 3 वेळा 3 वेळा. हा हे किती एकरी एकरासाठी? हा एकरी. आता हे सर किती दिवसापर्यंत संपलं पाहिजे? किती दिवसापर्यंत संपलं पाहिजे शेड्यूल? 15 दिवसामध्ये कारण गेल्या वर्षी काय थोडीशी अडचण आली, बऱ्याच जणांसमोर आलं की गाडी एसओपी न सोडल्यामुळे गाडी पिकली नाही आणि घड आले नाहीत. मागाशी थोडेसे घर कमी होते, घड कमी आलेले. ऍक्च्युली आम्ही बघा गाडी मॅच्युरिटी साठी जे काही आता जे पोटॅश देतो ना ते आम्ही पोटॅशियम शोनाइट किंवा पीएमएस स्वरूपातून देतो. शक्यतो पीएमएस पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट जे आ आहे त्या स्वरूपातून देतो. कारण सल्फर पण चांगला जातो त्याच्यातला, मॅग्नेशियम पण चांगला आहे त्याच्यातला. बरोबर, पोटॅश सोबत तो बॅलन्स मध्ये जातो, त्याचा बेनिफिट जास्त दिसतो आम्हाला त्याचा. हो हो पीएमएस नावाने येते ते. पीएमएस पीएनएस. हा मग ते आता ह्या टप्प्यात जरा म्हणजे हे राहील जी बी राहील. हो हो हो. आणखी सरळ सर ते 25 किलोचे एसओपी आणि 1 किलोचे एसओपी म्हणजे नाही काय फरक पडत नाही त्याचा काय. ठीक आहे सर, थँक्यू. ओके चालेल. नमस्कार. नमस्कार. हॅलो हॅलो. हा नमस्कार सर.
नमस्कार, सोलापूर जिल्ह्यातून बोलतोय, अरुण लोंढे, माढा तालुक्यापासून बोलतोय. सर माणिक चमनची बाग आहे, 67 दिवस आहे. सर काडी म्हणजे जरा छोटी आहे, पातळ आहे जरा, म्हणजे काडी फुवायसाठी काय करायला पाहिजे? कुठलं झिरो पॉईंट 34 चालू द्या का? तुम्हाला फक्त हा जमीन कशी आहे? हॅलो अरुण भाऊ, म्हणलं जमीन कशी आहे? हॅलो अरुण भाऊ बोला की. हॅलो हॅलो जमीन कशी आहे? जमीन काळी जमीन आहे सर, काळी आहे ना. मग 0.34 अप्लिकेशन होऊ द्या आता, 7-7 किलोचे. त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेटचे 4-4 किलोचे 2 अप्लिकेशन होऊ द्या. हा हे 2 अप्लिकेशन ह्याचे करा, बाकी काही करण्याची गरज नाही पडणार त्याला. तर अगोदर दुसरा डोस काय टाकलेला नाही त्याला? नाही, काय काय गरज पडणार नाही. हॅलो आकाश सर, प्रश्न विचारा. हॅलो आकाश सर, हॅलो राकेश सर, आपला प्रश्न झालाय का? हॅलो हा सर, झालाय का प्रश्न आपला? हा सर झालाय ना, झालाय. ठीक आहे ठीक आहे. सुभाष सर, आपला प्रश्न झालाय? हॅलो नवनाथ सर, आपला प्रश्न झालाय का? श्रीकांत सर, आपला प्रश्न आहे का? हॅलो जरा रेंज मध्ये की सुभाष सर. हॅलो पावडर फॉर्म्युलेशन मधलं जिप्सम आपल्याला कुठे भेटल म्हणलं? कुठे? मी सोलापूर जिल्ह्यातनं बोलतोय. तुम्ही कुठून बोलताय? सोलापूर जिल्ह्यातनं. सोलापूर जिल्ह्यात ना? हा भेटेल ना तुम्हाला, सोलापूर जिल्ह्यात पण भेटेल तुम्हाला. बर हे माझा नंबर सांगतो मी, मला तुम्ही उद्या कॉल करा, तुम्हाला तिथं अवेलेबल कुठं होते ते मी सांगतो तिथं विचारून. हो सांगा. 94-04-94-04 68-16-61-16-61 चालू. हॅलो श्रीकांत सर, आपला प्रश्न झाला? हॅलो आणि काय विचारणार नाही ना? ठीक आहे ठीक आहे. हॅलो सर. हा बोला. हॅलो मी बारशीवरून बोलतोय. आपण जे PMS सांगितलं होतं आता, PMS वनिता ग्रुपचंच आहे ते. मी ते खालचं जमिनीत न वापरलं, पण वरती स्प्रे 0050 ऐवजी वापरलं तर काय चालतं? फवारणीमध्ये सुद्धा तेच चालतं, काय प्रॉब्लेम नाहीये, सारखंच आहे ते फवारणीसाठीच आणि ग्रीपसाठीच. हा हा चांगलाच इफेक्ट मिळतो, काय प्रॉब्लेम नाही. फक्त एक काळजी घ्या, आता तुम्ही वापरताय म्हणल्यानंतर तर माहित असेल की हात घालायचं नाही तर ते चांगलंच भाजून काढतो. हा तेवढं हात टाकू नका, फक्त हळूहळू पाण्यामध्ये टाकताना लाकडाच्या ह्याच्यानं किंवा बांबून त्याला विरघळायचं, एवढं करा. हो हो
वर्ण स्प्रे किती ऍप्लिकेशन द्यावे? तुम्ही तीन चार ऍप्लिकेशन टाकू शकता. आम्ही टिपाला 800 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत घेतो. 200 लिटर? 200 लिटर ना. हो. थँक्यू. चालेल. ओके. कमलाकर सर, आपला प्रश्न झाला का? हॅलो. आकाश सर बोला. हॅलो. हॅलो सर, आवाज येतोय? हा येतोय येतोय, बोला. सर, मिलीबग साठी काय केलं पाहिजे? हॅलो. हॅलो राहुल सर, आपला माईक बंद झालेला आहे. हा हॅलो, येतोय आवाज? तर याच्यात या ठिकाणी सगळ्यात पहिलं तर बुडाजवळचा जो एरिया असतो आपल्या झाडाच्या बुडाजवळ, तिथे गवत नसलं पाहिजे याची काळजी घ्यायला पाहिजे सगळ्यात मेन सुरुवातीला. दुसरा, स्लेअर प्रो चे ज्यावेळेस आपण ऍप्लिकेशन करतोय त्यावेळेला याची काळजी घ्या किंवा आपलं जे काही पाणी गेलेलं आहे हे वापशामध्ये आले की स्लेअर प्रो ची ट्रेंचिंग करायची. तिथं जर समजा बऱ्याच जणांना स्लेअर प्रो चे रिझल्ट मिळाले नाहीत वगैरे म्हणतात, मी म्हणजे स्लेअर प्रो ज्या वेळेस एकदम नवीन होत 5-6 वर्षापूर्वी तेव्हापासून बघतोय मी, ज्यांच्याकडं योग्य वेळेमध्ये देण्यात येतं त्याला त्यावेळेला त्याचा इफेक्ट मिळतो, अदरवाईज त्याचा इफेक्ट मिळत नाही. त्यामुळं स्लेअर प्रो ज्यावेळेस आपण देणार आहे त्यावेळेला साधारणतः आपल्या जमिनीमध्ये वापसा चांगला आहे ही परिस्थिती बघून द्यायची. दुसरा, तुम्ही आपले खोड ओलांडे जे धुतो आपण, तर ते खोड ओलांडे धुते वेळेस सुद्धा व्यवस्थितपणे बेचके जे असतात साधारणतः आपल्या झाडाच्या याच्यातले जे ओलांड्याची बेचके असतात, तर त्या बेचक्यामध्ये सुद्धा व्यवस्थितपणे धुलं गेलं पाहिजे याची काळजी घ्या. अशा ह्या गोष्टीकडे लक्ष जर दिलो आपण तर नक्कीच आपल्याला बेनिफिट होतो. दुसरा, मिलीबग ज्या ज्या झाडावरती आलेला आहे या वर्षी त्याला मार्किंग करायचं, पुढच्या वर्षी शक्यतो त्याच झाडावरती जे असेल तर ते झाड वीक झालेलं असतं, त्यामुळे त्या झाडाला जे आहे स्पेशली झाडाला याची ट्रेंचिंग करा, म्हणजे क्लोरोची ट्रेंचिंग त्या झाडाला स्पेशली करा, फक्त त्या झाडाला मार्किंग केलेल्याला, बाकीच्याला करू नका, फक्त त्या झाडाला स्पेशली सेपरेट ट्रेंचिंग करा. आणि काय काय ऑक्टोबर चाटणी मध्ये आपले खोड ओलांडे धुण्यासाठी काय वापरलं पाहिजे? आता ह्याच अपलोडचाच विषय करावा लागेल तुम्हाला. नोवान नोवान वगैरे नोवानचा तर विषय नाही राहिला आता तसा. हो. आणि सर एसओपी चालतं ना पॉवर? हे बाई, एसओपी जे आहे हे ऍब्सॉर्प्शन, म्हणजे त्याचं जे पोटॅश जेवढं खेचलं गेलं पाहिजे पोटॅश जे मिळालं पाहिजे ते जात नाही. एसओपी फवारल्यानंतर पानं रफ होतात कारण ते पानावरतीच थर तयार करतं ते याचं, त्याच्यामुळे पानं रफ होतात लवकर डॅमेज होतात उलट पानं पुढं, पण मग पोटॅश जातो आणि मॅच्युरिटी येते हा प्रकार त्याच्यामध्ये जास्त होत नाही त्याच्यात. त्याच्यावरती काय वापरलं पाहिजे? तसं मॅच्युरिटी साठी तुम्हाला बरंच काही काम करावं लागतात, जसं मी बोललो त्या पद्धतीने काडी व्यवस्थित ठेवणं, पानं काढणं, पाणी देणं, हे गोष्टी. पोटॅश साठी म्हणलं तर मग ह्या स्टेजला तुम्ही जसं पोटॅशियम शोनाईट किंवा 0-32 किंवा PMS, तर ह्या तिन्ही पैकीचा वापर केला म्हणजे त्या ठिकाणी ऍब्सॉर्प्शन होतं, पोटॅशचं चांगलं ऍब्सॉर्प्शन होतं त्याच्यातून. धन्यवाद सर. ओके. किरण सर आपला प्रश्न विचार.
किरण सर हॅलो किरण सर हॅलो राहुल सर आपण जे चॅट बॉक्स मधले होते रूम चॅट मध्ये प्रश्न घेतलेत का हॅलो बऱ्यापैकी प्रश्न घेतलेले चॅट बॉक्स मधले फक्त पहिला जो प्रश्न होता 60-20 वापर ऑक्टोबर छाटणीसाठी फवारणीसाठी करू शकतो का तर लक्षात घ्या ते म्हणजे परवडणार नाही 60-20 फवारायला कारण त्याच्यातलं पोटॅश 20% मिळतं फॉस्फरसचा काही फायदा होत नाही त्याच्यामुळे त्याचा काही डोक्यात आणू नका ते ड्रिपसाठीची ग्रेड आहे ड्रिपसाठीच हे करा फवारलं तर नुकसान तर काही होत नाही स्पॉर्चिंग वगैरे येत नाही पण फायदा पण होत नाही त्यामुळं त्याचा काही विषय नाही डोक्यात आणू नका त्याचबरोबर दुसरा जो प्रश्न होता किंवा हेच आहे साधारणतः रिकट प्लॉट आहे काडी व ओलांडा 50-50% पप्पू आणि हेच आहे तर त्याच्यासाठी तर त्यांना सांगितले उत्तर वापशामध्ये पाणी द्यायचं आणि बाकीच्या गोष्टीचं आता एक प्रश्न जस्ट आलेला आहे तो म्हणजे मिनीबग साठी न्यूटेकचा वापर फायदेशीर आहे का म्हणजे आता त्याचं जे आहे ते प्रत्येकाच्या आपल्या आपल्या अनुभवानुसारचा विषय आहे न्यूटेकच्या बाबतीमधला आणखीन तरी त्याच्याबद्दल मी जास्त काही बोलू शकणार नाही त्यामुळं तेवढ्या एक प्रश्नाचं उत्तर मी तेवढं क्लिअरली सध्या तरी देऊ शकणार नाही तुम्हाला सही सर साहेब नमस्कार राहुल साहेब हा नमस्कार साहेब आपला रिकटचा प्लॉट आहे नवीन अनुष्काचा आहे ओके काही वलांड्यावरच्या काड्या म्हणजे आता सध्या सफेद होण्याच्या तयारीत आहेत बाकीच्या ज्या फीवरच्या काड्या त्या ब्राऊन झालेल्या ज्या तर मग ते पक्वतेसाठी आपल्याला काय करावं लागतील जरा लवकर म्हणजे असं जमीन कशी आहे तुमची काळी जमीन आहे आणि अजून एकदा सुद्धा मी बोर्डोचा स्प्रे घेतलेला आहे M45 प्रोपाइड वगैरे याची स्प्रे घेतोय मी बोर्डो घेतला नाही आता की येणार एक पुढच्या वीक मध्ये घ्यायचा आहे बर बर ठीक आहे काय नवीनच आहे म्हणताय ना प्लॉट रिकटचा हो नवीनच आहे हा मग याला रिकटच्या प्लॉटला तुम्ही ड्रिप मधून थोडस ह्याच साधारणतः 4 किलो 0-52-34 आणि 13-45-1-3 किलो असं अशा कॉम्बिनेशन मध्ये 2 अप्लिकेशन होऊ द्या त्याला कारण रिकटचा आहे म्हणल्यानंतर त्याला ऍक्च्युली रिक्वायरमेंट फॉस्फरस आणि नायट्रोजनची राहतेच बरोबर त्या हिशोबानं 13-45 आणि 0-52-34 हे जाऊ द्या 3 किलो 13-45 4 किलो 0-52-34 आणि 2 अप्लिकेशन झाल्याच्या नंतर मग तुम्ही बोर्डोचे अप्लिकेशन वगैरे सुरू केलं तर ड्रिप मधलं पण अप्लिकेशन त्या ठिकाणी मग PMSचा वापर त्या ठिकाणी 6 किलोचे अप्लिकेशन करू शकता 2-3 बाकी फवारणी बोर्डो वगैरे चालू झाल्यानंतर होऊन जाईल तुमचं कव्हर बरोबर तुम्हाला मॅच्युरिटी पेक्षा जास्त तुमचं स्टोरेज कसं बनवून घ्यायचं ह्या हिशोबाने सांगतोय ओके सध्या म्हणजे आता 0-50 चे डोसेस चालू आहेत म्हणताना म्हटलं 0-52 आता 0-50 चे डोसेस करू नका ओके रिकटचा प्लॉट आहे तर त्याला 0-50 पेक्षा जास्त 13-45 0-52-34 अशा ह्याची जास्त रिक्वायरमेंट राहील तिथं कारण पोटॅश सोबत फॉस्फरस आणि नायट्रोजन तुम्हाला नवीन बागेला जास्त इम्पॉर्टंट आहे तुमचं स्टोरेज तयार राहणं गरजेचं आहे तिथं तर आता 2 डोसेस ऑलरेडी झालेले आहेत 0-50 मग ते स्टॉप करून पुढे हे 2 डोस देऊन परत 0-50 चालू करावं का नाही परत 0-50 चालू करू नका ना 2 ऑलरेडी डोस झालेत म्हणजे कशाला करायचं परत नकोच काय नाही नको ओके चालेल मग सर अच्छा ठीक आहे
0-32 आणि 13-45 कॉम्बिनेशन मध्ये द्यायचं की व्यतिरिक्त द्यायचं वेगळं द्यायचं एक साधारणतः 5-6 मिनिटाची गॅप नाही द्यायचं. ओके ओके. आणि सर 0-32 आणि 13-45 ऑप्टिक होतोय किंवा होईल चांगला होईल हे म्हणजे ते ह्याच्यामध्ये काय वापरता येईल आपल्याला नाही काय वापरण्याची गरज नाही पडणार व्यवस्थित आपल्या होईल चांगलाच होईल त्याचा. ओके ठीक आहे सर चालेल धन्यवाद. ओके हॅलो सर. हा बोला. आपण बोर्ड तयार करतो ना मग आपण त्याच वापरतो पेट आणि चुना पण वापरतो जेव्हा यांचं मिक्सर जो आपण करून काय करतो आपलं कॉपर हायड्रॉक्साईड तयार होते आणि कॅल्शियम सल्फेट तयार होते त्या कॅल्शियम सल्फेटचा पाण्यावरती किंवा ते तिप्पत म्हणजे कॅल्शियम हे होतो ऑब्सर्वेशन केलं जातं. आता कॅल्शियम हायड्रॉक्साईड जे वापरतो आपण तर त्याचं प्रमाण तुलनेनं खूप कमी राहत. जे आपण मोर्चूत घेतो मोर्चूतच्या तुलनेमध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या याच्यातलं जो कॅल्शियम आहे त्याचं प्रमाण खूप कमी राहतं त्यामुळे कॅल्शियमचं एवढं जास्त इफेक्ट काही त्याच्यावरती दिसत नाही. किंवा कॅल्शियम सल्फेट जो आहे कॅल्शियम सल्फेट तसं बघितलं तर ते सोल्युबलच नसतं बरोबर. कॅल्शियम म्हणजे जिप्सम जसं तर मी जिप्सम म्हणतात काय म्हणलो फक्त पीएच कडून मेंटेन कमी करतो. हा म्हणजे कॅल्शियम सल्फेट हा बाय प्रोडक्ट झाला म्हणजे ते एखादी मेन प्रोडक्ट बनवतो आणि त्याच्यातून बाहेर पडला काहीतरी असं. हा पण तो विरघळलेला नाहीये ना तो सोल्युबल नाहीये. सोल्युबल नसल्यामुळं तो असं पण तुमच्या कामाला जास्त येणार नाहीये. त्यामुळं काय नाही कॉपर हायड्रॉक्साईड जे आहे हे आपलं स्पर्शजन्य बुरशीनाशक म्हणून काम करतं चांगलं. इव्हन म्हणजे काडीवरती सुद्धा काम करतं डोळ्यावरती काम करतं पानावरती काम करतं ते. बाकी कॅल्शियम सल्फेटचं नाही काय त्याच्यामध्ये काय बेनिफिट होत आपल्याला असं. किरण सर आपला काय प्रश्न आहे का. हॅलो किरण सर. नाही दादा काही नाही झालाय माझा प्रश्न. ठीक आहे ठीक आहे ठीक. आणि कोणाचे काही प्रश्न असले तर राकेश. हॅलो सर. हा सर नमस्कार दादा ते पीएनएस बद्दल थोडस आणखीन जर. हा सर पीएनएस बद्दल थोडस ते पीएमएस काय ते पीएनएस तुम्ही म्हणाला ना ते ग्रेड काय कसे काय संदर्भात. पीएमएस पीएमएस आहे ना पी म्हणजे पोटॅशियम एम म्हणजे मॅग्नेशियम आणि एस म्हणजे सल्फर आहे ते पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट. तर पीएमएस हे जे आहे ना ही एक म्हणजे खाणी मधला दगड असतो एक त्या दगडालाच सोल्युबल फॉर्म मध्ये आणून तो पीएमएस तयार केलेला असतो. म्हणजे तसंच म्हणलं तर म्हणजे ते ऍज इट इज सॉइल ऍप्लिकेशन साठी पण येत असतात आणि त्याला आपण सोल्युबल फॉर्म मध्ये केलेलं आहे एवढाच फरक आहे. तुम्ही सॉइल ऍप्लिकेशन मध्ये म्हणलं तर मोझेक कंपनीचं येतं जे ऍज इट इज तो दगडच समजा तसाच येतो. तसं हे पीएमएस जे आहे हे सोल्युबल मध्ये येतं ज्याच्यामधून तुम्हाला म्हणजे एकदम पाण्यात टाकल्यानंतर ते सल्फर जो आहे त्याच्यामधला तो एवढा स्ट्रॉंग राहतो की तो इमिजिएटली ऍसिड सारखं तुम्हाला ते डायरेक्ट म्हणजे हात टाकला तर भाजून काढेल ते असं आहे. त्याच्यामुळं ते त्याला शक्यतो आम्ही ह्याच्यानं काठीनं किंवा बांबून सोल्युबल करायला होतो आणि ते नॅचरल सोर्स असल्यामुळं त्याच्यातला जो पोटॅश आहे मॅग्नेशियम जो आहे त्याचं ऍब्सॉर्प्शन खूप चांगलं ते झाडाद्वारे झालेलं आहे किंवा त्याचा जे बेनिफिट दिसायला पाहिजे ऍक्च्युअल तो खूप चांगला झालेला दिसतो. त्याच्यामुळं जिथं आपण निवड 0-50 किंवा एसओपी देतो त्या ठिकाणी आम्ही पीएमएस ऍप्लिकेशन सांगतो. म्हणजे 200 लिटरला 800 ग्रॅम 1 किलो कधी कधी 1.25 किलो पर्यंत पण जातो पण 800 ग्रॅम 1 किलोच सफिशियंट होतंय. आणि ड्रीपनं जे ऍप्लिकेशन करतोय आपण तर ते साधारणतः 5 किलो पासून ते 10 किलो पर्यंत जमिनीनुसार हलकी जमीन असेल तर 5-5 किलोची ऍप्लिकेशन थोडस लवकर लवकर जातात तसं द्यायला होतो. चांगली भारीतली जमीन असेल तर 7-8 किलोची ऍप्लिकेशन आपण हे 2-3 ऍप्लिकेशन करायला होतो.
त्याचं पुढं माल ज्यावेळेस आपण गोड्याबारामध्ये जातो त्यावेळेस सुद्धा माल क्रंची आणि एक गोडी येण्यासाठी म्हणून सुद्धा त्या ठिकाणी त्याचा युज करून बघितलं आपण तर नक्कीच त्याचा बेनिफिट खूप चांगला दिसतो. ते पी एम एस असं म्हणजे पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट असं त्याचं नाव आहे. आणि तर ते आपले आपले हे वनिताचं पण आहे का ते ग्रेड? हो हो वनिताचं पण आहे. हा ते लिक्विड मध्ये असत मग? लिक्विड म्हणजे आपलं पावडर फॉर्म मध्ये आहे ते 100% सोल्युबल आहे ते. अच्छा अच्छा हा हा ओके. एक या ठिकाणी एक प्रश्न आहे चॅट बॉक्स मध्ये की 1 किलो फॉस्फरिक ऍसिड मधून फॉस्फरस किती मिळतो. 1 किलो फॉस्फरिक ऍसिड मधून फॉस्फरस 620 ग्रॅम मिळतो ऍज अ P2O5 म्हणजे त्या फॉर्म मध्ये दाखवलं जातं. जसं 1261 मधला 61% ऍज P2O5 असतो तसं फॉस्फरिक ऍसिड 1 किलो जर घेतलं तर त्याच्यातलं 620 ग्रॅम तुम्हाला ऍज अ P2O5 फॉस्फरस त्याच्या त्या ठिकाणी मिळतो. सध्याच्या परिस्थितीत सल्फ्युरिक ऍसिड सोडलं तर बेस्ट असेल का बाकीचं दुसरं काही? 100 दिवस झाले. हे बघा सल्फ्युरिक ऍसिड मी काही कंपल्सरी सल्फ्युरिक ऍसिड द्या असं म्हणून म्हणत नाहीये. ऍक्च्युली सल्फ्युरिक ऍसिड ज्या काळ्या जमिनी आहेत जिथं तुम्ही जिप्सम युज करणार आहे त्या ठिकाणी तुम्ही सल्फ्युरिक ऍसिड देऊन ज्यावेळेस वॉश कराल त्यावेळेला जमीन थोडीशी लवकर मोकळी होईल चिकट राहणार नाही. त्या ठिकाणी करा ज्या ठिकाणी हलक्या जमिनी वगैरे आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही फॉस्फरिक ऍसिड दिलेलं बेटर राहील. आणि सांगली जिल्ह्यात आपली लॅब कुठे आहे? सांगली जिल्ह्यामध्ये नाहीये, ताकोडे कोल्हापूर ताकोडे त्या ठिकाणी लॅब आहे आणि दुसरी लॅब जी आहे ही नाशिकला आहे. जीवाणू कर्प्याविषयी सांगा वरती प्रश्न विचारलेला आहे. जीवाणूजन्य कर्पा जो आहे हा जाणतो माणूस लक्षात घ्या हा साधारणतः तुमच्या जमिनीमध्ये वगैरे हा 2-2 वर्षापर्यंत सुद्धा नॉर्मन्सी मध्ये म्हणजे सुप्त अवस्थेमध्ये राहू शकतो आणि तेच तुमच्या सिस्टीम मधून म्हणजे तुमच्या काडीवरती पण दिसतो पानांवरती पण राहतो अशा पद्धतीने सिस्टीम मधून सुद्धा त्याचं काम चालतं. त्यामुळे जीवाणूजन्य कर्प्यासाठी तुम्हाला मोस्टली कॉपर सल्फर जे आहे त्याचबरोबर कॉपर M45 आहे तर कॉपर सल्फर किंवा कॉपर M45 याची फवारणी आहे त्याचबरोबर धुरळणी आहे म्हणजे डस्टिंग करणं आहे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही सातत्याने 2 वर्ष प्रयत्न केला तर नक्कीच त्याचा प्रॉब्लेम पुढे चालून होणार नाही. त्यामुळं छाटणीच्या अगोदर जे मी म्हणलं किंवा बोर्डो आहे म्हणजे कॉपर जाणार आहे तुमचा तर बोर्डो आणि सल्फर हे एकत्र घेऊन जर तुम्ही फवारलं छाटणीच्या अगोदर जे काही पानावरती त्याचे स्पोर असतील तर ते पानं स्पोर घेऊन खाली जमिनीवर पडू नये त्या हिशोबानं ते स्पोर किल करायचं अगोदर आणि मग छाटायचं. आणि त्याचबरोबर तुम्ही जमिनीवरती सुद्धा कॉपर ऑक्सिक्लोराईड जे येतं ब्लॅटॅक्स म्हणा किंवा ब्लू कॉपर म्हणा तर कॉपर ऑक्सिक्लोराईड 2.5 ते 3 किलो आणि त्याचबरोबर सल्फर 7-8 किलो असं एकत्र घेऊन त्याची सुद्धा तुम्ही डस्टिंग जमिनीवरती करू शकता. त्याचा बेनिफिट नक्कीच त्या ठिकाणी होईल. जीवाणूजन्य आहे म्हणल्यानंतर त्याला तुम्हाला थोडस फ्लॉवरिंग मध्ये सुद्धा त्रास देऊ शकतो पण सुरुवातीपासूनच जर त्याला स्प्राउटिंगच्या अगोदरच त्याला त्याचे स्पोर जर तुमच्या झाडावरती आले नाही त्याचं जर इनोक्युलेशन जे आहे ते जर आपण अगोदरच किल केलं तर नक्कीच मग त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा बेनिफिट दिसेल. हॅलो मला वाटतं प्रश्न सगळे झालेत वाटतं. हॅलो हॅलो राहुल सर. हा बोला की प्रश्न पण झालेत आणि टाइम पण आपला बरोबरच मॅच झालाय. हो 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 10 पण आणि बरोबर टाइमातच प्रश्न पण बरोबर परफेक्ट टाइम झाला. खूप धन्यवाद अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं आपण. चालेल ओके थँक्यू. तुमचे सगळ्यांचे आभार सगळ्यांनी शांततेने ऐकलं. थँक्यू.